आपण की नाही आपल्या आयुष्यात अनेक व्यक्तींना भेटतो पण वल्ली खूप कमी भेटतात मोजकेच भेटतात अशा एका वल्लीला आज आपण भेटणार आहोत <laughs> ते म्हणजे भरत दाभोळकर भरतजी दिलके मध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार थँक्यू <laughs> मी खरं सांगू का मला म्हणजे मी फर्स्ट टाइम तुम्हाला भेटतेय पण मला असं वाटतं की तुम्ही मला अख्खे पाठच आहात कारण अतुल काळे म्हणजे माझे अगदी परममित्र ते तुमचे जवळपास भक्त आहेत तो माझ्याविषयी दादांत खोटे बोलतो कधी ऐकलं नाही पण खूप कौतुक करतात ते हो तेच खोट बोलतो तेच कौतुक करतो म्हणून खोटक बोलतो सो so, आज मला असं वाटतं तुमच्या समोर बसून की अच्छा आपली तर खूप वर्षापासूनची ओळख आहे बरं बरं जी मी आपल्या गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुमच्यासाठी काही भेटवस्तू आणल्या त्या तुम्हाला देते मग निवांत भरपूर गप्पा मारूया त्या मी घरी घेऊन जायच्या का परत द्यायच्या असं काही आहे का परत काय माझा वाईट अनुभव या बाबतीत सांगू का नंतर सांगू ना।, ना मी बाबासाहेब हे नाटक इंग्लिश मध्ये कंप्लीट आम्ही रेकॉर्ड केलं ते म्हणजे अप्रतिम रेकॉर्डिंग झालं आमचं मोठमोठी मोड़ माणसं अजित भोरे विनय आपटे आत्माराम भेंडे आशाताई भेंडे अशा माणसांना घेऊन आम्ही ते रेकॉर्ड केलं आणि मग बाबासाहेब म्हणाले की आपलं झालंय रेकॉर्डिंग आम्हाला दाखवायचं आहे डिप्लोमॅटिक स्टाफला आहे फक्त अमेरिकन डिप्लोमॅटिक स्टाफ ब्रिटिश डिप्लोमॅटिक स्टाफ तर आम्ही फक्त प्रत्येक शो पन्नास लोकांसाठी करू शकत नाही आम्ही आमची बाहेर माणसं दहा हजार वगैरे माणसं बसतात मराठी तर आपण काय करूया तर मी गमतीत त्यांना म्हटलं गव्हर्नमेंटच्या आमची मिटिंग होती की आपण काम कुठे आपला शो आहे ते म्हणाले की आझाद मैदानावरती आहे म्हटलं आपण एक एअर कंडिशन काचेची खोली करूया त्यात पन्नास माणसं डिप्लोमॅटिक कोर बसतील आणि बाहेर मराठी ऐकल्याला बसतील आतमध्ये इंग्लिशचा फीड देऊ हे मी गमतीत म्हटलं त्यांनी ते खरोखर केलं आझाद मैदानावर त्यांनी काचेची अशी मोठी कॅबिन केली त्यात पन्नास माणसं बसायची अमेरिकन कॉन्सुलेट आणि ब्रिटिश हाय कमिशन वगैरे अशी आणि दहा शोज केले त्यांचे बाहेर मराठीमध्ये ऐकतात आतमध्ये इंग्लिशमध्ये दहाव्या शोला मला बाबासाहेब पुराजांनी स्टेजवर बोलवलं की हा जो आम्ही इंग्लिशमध्ये केला त्याला कारणीभूत आहेत भरत दावळकर त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे तर खरी मला बोलवलं मी त्यांना पाय वगैरे पडलो त्यांनी माझ्या डोक्यावर एक मावळी टोपी ठेवली पगडी ठेवली हातात एक तलवार दिली मी फार खुश आलो म्हटलं बाबासाहेब पुरंदरांकडून मावळी पगडी आणि तलवार मिळणं म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे तुम्ही घेऊन निघालो ते मला विंग मध्ये एका माणसाने पकडलं ओ ते द्या आमची प्रॉपर्टी आहे ती पुढच्या अंकात आम्हाला पाहिजे आहे तर बाबासाहेब दिलाय मला ते म्हणजे ते आम्हाला माहित तुम्हाला घरी घरीवर नंतर पाठवतील पण ही आमची प्रॉपर्टी आहे ती माझी तलवार आणि पगडी दोन्ही काढून घेतलं माझं <laughs> आता मला कोणी काही देतं म्हटलं की मला एक मला भीती असते की आता नुसतं कॅमेरा पुरतं द्यायचंय नंतर परत द्यायचंय असं नाही आहे ना मग ठीक आहे मग द्या बर होली नॅचरल हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तुमच्यासाठी सो मच मी स्वतः सुद्धा वापरते अतिशय उत्तम प्रॉडक्ट आहेत तुम्ही प्लीज वापरून बघा ह्या ते केसाला लागणार काही नाही आहे ना शॅम्पू <laughs> <भी परेंग> <laughs> नावाचा एक ब्रँड आहे शिल्पा आपटे आणि मेधा गलगले यांचा आणि त्यांनी खास तुमच्यासाठी एक हँड पेंटेड बॉटल पाठवलेली आहे आणि ही फक्त तुम्हाला द्यायची आहे अशी सक्त ताकीद आहे आम्हाला आणि हा एक बुकमार्क सुद्धा आहे थँक्यू सो इथे ठेवूया oh. आत्ता पुरतो नंतर घेऊन जातो ओके <laughs> सो <laughs> सुरुवात okay. so, करूया पहिली गोष्ट म्हणजे मला खरच खूप छान वाटतंय तुम्हाला भेटायला आणि तुमच्याबरोबर आज मला गप्पा मारायला मिळणार आहेत म्हणून मला आय फील ब्लेस्ड <laughs> मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतंय <laughs> बरं मला सांगा ॲड वर्ल्ड मध्ये रादर आड मध्ये नाही पण तुम्ही ॲड गुरु म्हणून तुमची ओळख आहे तुम्ही फेमस आहात त्यानंतर तुम्ही आ, इंग्लिश ही इंग्लिश नाटकं त्या त्याच्यात कामसुद्धा केलंय डिरेक्शन केलंय प्रोडक्शन केलं आहे बऱ्याच नाटकांचं तुम्ही फिल्म्समध्ये सुद्धा काम केलंय सो तुम्ही काय केलं नाही आहेत याची यादी जरा छोटी असेल ना किंवा तुम्हाला काय अजून करायचं राहिलेलं आहे ही यादी जर का काढायची म्हटली तर ती छोटी असेल दोन गोष्टी नाही केल्या मी आयुष्यात कधीही सिगरेट नाही ओढली अजूनपर्यंत आणि दारूच्या कुठल्याही थेंबाला अजूनपर्यंत मी स्पर्श नाही केला म्हणजे वाईन बिअर लिक्युअर हे पण नाही आणि विजय माल्यांचे सगळे दारू जे आहेत मार्केटमध्ये त्यांचं ऍडव्हर्टायजिंग मी केलंय आणि मी कधी ह्या दोन गोष्टी मी कधीही केल्या नाही आहेत आयुष्यामध्ये आणि पुढे कधी करणार नाही पण काय करायची इच्छा आहे माझा आज दिवस जो संपेल उद्या काय आहे ते मला माहित नसतं काहीतरी नवीन होत आयुष्यामध्ये आणि ते मी करतो तुमचं पहिलं प्रेम काय आहे नाटक कारण सगळ्यात डिफिकल्टिंग आहे नाटकात काय असतं ना की तुम्हाला तुम्ही रिहर्सल करता तुम्हाला ऑडियन्स माहिती असतो की आपल्या समोर हा जो ऑडियन्स आहे इंग्लिश ऑडियन्स आहे त्याला हे आवडतं हे आवडत नाही तुम्हाल हो बड़े, बड़े, बड़े। तुम्हाला तसं त्यांनी बघितलं की हे आपलं नाटक चांगलं जात नाही एखादा पार्ट मग आपण चेंज करू शकतो तो पुढच्या शोच्या आधी मध्ये तुम्हाला भारतभराच्या अशा लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं ज्यांना तुम्ही ओळखत नाही आता तीच जाहिरात जी असते ती मुंबईत बघतात पुण्यात बघतात दिल्लीत बघतात एखाद्या बिहारच्या लहान गावात बघतात आणि ही माणसं कोणाच आपल्याला माहिती नसतं आणि त्यांना तीस किंवा वीस सेकंदामध्ये एंटरटेन करायचं कन्व्हिन्स करायचं आपला प्रॉडक्ट चांगला आहे असं सांगायचं हे वीस सेकंदामध्ये मला करायला लागतं आणखीन ऍडव्हर्टायझिंग इज क्रिएटिव्हिटी ऑन डिमांड उद्या मला वाटलं की नाटक लिहायचं नाही मला तर मला कविता नाही करायची तर मी नाही करणार काही फरक पडत नाही त्यांनी पण जेव्हा तुम्हाला क्लायंट सांगतो की आम्हाला उद्या कॅम्पेन पाहिजे आहे काहीतरी इनोव्हेटिव्ह कॅम्पेन पाहिजे पूर्वी कधी झालेलं नाही आहे आणि ते मला उद्याच दाखवायची आहे तर हे जे क्रिएटिव्हिटी ऑन डिमांड आहे आणि ते करून वीस सेकंदात तुम्हाला कन्विन्स ते कन्व्हिन्स करणं जे आहे ना ते अतिशय चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग आहे नाटक वगैरे ठीक आहे मला नाटकात कधीही इंटरेस्ट नव्हता मी शाळेत नाटकं नाही केली कॉलेजात नाही केली म्हणजे मला त्याने कॉलेजात मी फर्स्ट इयरला गेलो होतो त्याने मला घेतलं नाटक मराठी नाटकात घेतलं होतं आमच्या विजय राजाध्यक्ष आमच्या प्रोफेसर होत्या मराठीच्या आणि प्रोफेसर धोंड आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते तर तेव्हा त्यांनी एक उस्नान ओरा म्हणून नाटक केलं होतं तिने मला घेतला होत उस्तान काम करायला आणखीन आम्ही त्या प्रोफेसर धोंडच्या खोलीत आम्ही रिहर्सल करायचो आणि ते त्या पाठीच्या पाठीपासून ऐकायचे आपलं काम करताना तर आम्ही किती पाच एक दिवस रिहर्सल केली असेल मग ते म्हणाले ते उस्तानवर्याचं काम कोण करतोय ते म्हणाले भरत दाभोळकर तो अतिशय घाणेरडं काम करतोय त्याला काढून टाका म्हणून त्याने मला काढून टाका नाटकात हा माझा पहिला आणि शेवटच्या नाटकामध्ये शैक्षणिक जीवनामधला माझा <laughs> <आ>, माझा टच त्यांनी काढला नाटकात ना मला म्हटलं मी परत कधीही नाटक करणार नाही त्यांनी मला काढल्यामुळे नाही मग मी नंतर नंतर केलं ऍडव्हर्टायझिंग कॉलेजमध्ये नाही केलं कॉलेज कॉलेजमध्ये मी डान्स केले अच्छा <laughs> नाटक सोडून <laughs> आणि दोन वर्ष इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन जिंकले आहेत मी मॉडर्न बॅले आणि स्पॅनिश जिप्सी डान्सेस करून ते कोणाला माहिती नाही अजून अतुल दादा पण सांगायचं त्यांचं राहून गेलं की काय हे त्याला माहिती नाही सांगितलं म्हणजे आम्ही इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशन मध्ये मॉडर्न बॅले केला आम्ही अच्छा आणि सगळ्या कॉलेजेसना हरवलं आम्ही आम्हाला गोल्ड ट्रॉफी मिळाली युथ फेस्टिवलची नेक्स्ट इयर आम्ही स्पॅनिश जिप्सी डान्स केला त्यालाही आम्हाला गोल्ड ट्रॉफी मिळाली नाटक नाही केलं कधी मग नंतर मी फार नंतर आम्ही नाटकाला सुरुवात केली आणि मग मी आतापर्यंत बत्तीस नाटकं लिहिली आहेत आणि डिरेक्ट केली आहेत इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश, mm -hmm. इंग्लिश येत नसताना mm -hmm. तर मग सगळं शिक्षण शालेय शिक्षण मराठीमध्ये झालं मला एकही वाक्य इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं म्हणजे माझी आर्यन शाळा होती गिरगावातली mm -hmm. पहिली ते अकरावी mm -hmm. आमचं दहावीमध्ये इंग्लिश म्हणजे दिस इज अ बॉय दिस इज अ गर्ल हिज नेम इज राम नेम इज काहीतरी असं काही काय होतं आणि मी जॉईन केलं एल्फिन्सन कॉलेज फर्स्ट इयर आर्ट्स आमच्या वर्गात मुंबईतल्या सगळ्यात सुंदर एकशे पंचेचाळीस मुली होत्या <laughs> म्हणजे ब्युटी क्वीन सगळ्या <laughs> आणि पाच <पार्थ> मुलं होती <laughs> त्या पाच मुलात एक आंधळा होता त्याला मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता एक मनोज रेगी म्हणजे आमच्या पुशी रेगी आमचे प्रिन्सिपल त्यांचा मुलगा होता त्यांचे आई वडील वरतीच राहायचे मधल्यावरती त्यामुळे तो मुलींकडे बोलताना कधी जायचा नाही फारसा किंवा आई बघेल वडील बघतील तिसरा एक होता बोडके म्हणून त्याला काही मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता अभ्यासात त्याला इंटरेस्ट होता मी आणि आणखीन एक मुलगा आम्हाला दोघांना अतिशय इंटरेस्ट मुलींमध्ये होता आणि तुम्हाला यू डोंट टू बिलीव इट नाव पण मी दिसायला त्याच्यापेक्षा बरा होतो पण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं म्हणजे एखादी मुलगी माझ्याकडे आली म्हणाल की भरत शेल बी बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म म्हणाले मला कधी मराठीमध्ये बोलायचो की मी आईला घरी जेवायला येतो म्हणून सांगितलंय मी येऊ नाही शकत तुम्ही ते ट्रान्सलेट करायचो की आय हॅव टोल्ड माय मदर आय वी कमिंग होम फॉर लंच दोनची म्हणून बघायचो की आपलं चुकतंय का तोपर्यंत ती मुलगी जाऊन यायची माझं उत्तर येईपर्यंत त्यामुळे मी म्हटलं की आय हॅड हंड्रेड अँड फॉर्टी फाईव्ह रिझन्स टू लर्न इंग्लिश फास्ट मग तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला आपण जेव्हा शिकतो ना मराठीमध्ये किंवा गुजरातीमध्ये शाळांमध्ये आपल्याला इंग्लिश येत असतं hmm. आपण लिहू शकतो इंग्लिश hmm. पण बोलताना आपल्याला चपखल शब्द आठवत नाही okay. म्हणून लोक लाचतात असतात की आपण बोलताना आपण आपला शब्द बरोबर आहे का आपलं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे का तर मी विचार केला की आपल्याला मराठी येतं हिंदी येतं मी वाटलं गुजराती लोकांबरोबर मला गुजराती मी असलीत बोलतो वाचतो लिहितो तर म्हटलं आपण बोलताना समजा नाही आठवलं इंग्लिश शब्द एखादा तर मराठी शब्द बोलूया इंग्लिश बोलूया आपलं हिंदी बोलू म्हणून मी असं चालू केलं कॉलेजमध्ये मग त्याला पुढे कोणीतरी फॅशनेबल इंग्लिश असं नाव दिलं आणि भरत दाभोळकर इज अ क्रिएटर ऑफ इंग्लिश वगैरे म्हणतात ते काय खरं नाही आहे म्हणजे हे काय मी क्रिएटर काय क्रिएटिव्हिटी नव्हती हा माझा हँडिकॅप होता की मला दोन्ही भाषा येत नव्हत्या आणि त्यामुळे त्याची मी भेसळ करून एक भाषा केली त्याचा मला पुढे खूप उपयोग झाला मध्ये उपयोग झाला थिएटरमध्ये उपयोग झाला कारण ही भारताची भाषा आहे आणि ते ओळखणारे पहिले पहिली व्यक्ती म्हणजे पु ल देशपांडे माझं पहिलं नाटक मी पुलांच तुझा आहे तुझं पाशी इंग्लिश मध्ये केलं लिहिलं म्हणजे मी ते आणि तेव्हाची जी मोठमोठी माणसं होती इंग्लिश थिएटर त्यांना त्यांना दाखवलं म्हटलं की न्यू बाब रिटन पर्ल पदमसी होसी वसुनिया ही मोठमोठी माणसं होती तेव्हाची ते म्हणाले भरत हे नाही चालणार ह्यात तुमचं काकाजी आहे तो शायरी बोलतो मध्येच आचार्य आहे तो मध्येच भगवद्गीतेची रेफरन्स देतो इंग्लिश ऑडियन्सना हे कळणार नाही आणि चालणार नाही हे अँड दिस लँग्वेज नो बडी विल अंडरस्टँड मी पुलांना पत्र लिहिलं होतं त्यांची ओळख नव्हती माहिती म्हणतं की तुमचं नाटक मला तू अशी इंग्लिशमध्ये करायचं आहे तुम्ही परमिशन द्याल का ते म्हणाल नाही कारण हे नाटक हिंदीमध्ये झालं आहे गुजरातीमध्ये झालं आहे कन्नडमध्ये झालं आहे पण त्यात तो मराठीचा जो फ्लेवर आहे तो येत नाही इंग्लिश इंग्लिशमध्ये काय येणं शक्यच नाही करू नकोस तू तुम्ही त्यांना परत पत्र लिहिलं म्हटलं की मी काही नाटकातला माणूस नाही आहे मी मध्ये आता शिरलो आहे मी आणि नाटक लिहिलं आहे मी मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो तुम्ही सांगा हे चेंजेस करा मी चेंजेस करीन करू नको मी करणार नाही आणि त्यांना मी ते स्क्रिप्ट पाठवलं आता जे स्क्रिप्ट सगळ्या मोठ्या माणसांनी ज्या म्हणजे थिएटरमधल्या आणि ऍडव्हर्टायझिंगमधल्या रिजेक्ट केलेलं स्क्रिप्ट हे चालणार नाही अशी भाषा मला पुलंनी पत्र पाठवलं की तुझं नाटक कम्प्लीट वाचलं काही शब्द न बदलताय नाटक कर कारण दिस इज द लँग्वेज द होल ऑफ इंडिया विल बी स्पीकिंग टेन इयर्स फ्रॉम नाव हे पुलंनी मला सांगितलं मग मी माझं पहिलं नाटक इट्स नाव होतं इट्स ऑल युअर जनाब तुझ्या तुझपाशीचं त्यांनी सुरुवात झाली नाटकांना नंतर मी मग होत गेली नाटक बत्तीस नाटकं लिहितानंतर मी मग त्यात बहुतेक ओरिजिनल होती माझी तुझ्या तुझपाशी मी अडॅप्ट केलं पुरुष मी अडॅप्ट केलं दळवींचं आणि प्रेमाचा रंग कसा मी अडॉप्ट केला फनी थिंक तीन नाटक मी मराठी आणि बाकी माझी ओरिजिनल पण तो विचार कुठून आला एवढी मोठी मोठी मराठीतली नाटक इंग्लिशमध्ये करण्याचा विचार कसा आला नाही फक्त मी पुलांचं पहिल्यांदा केलं म्हणजे तुझ्यापाशी पाहिजे मी मोठा फॅन होतो अजूनही आहे म्हणून मी पुलांचं नाटक केलं मग मी ओरिजिनल नाटकं माझी खूप केली बॉटम जप वगैरे अशी मग नंतर परत म्हटलं आपण आणखी एखादं मराठी नाटक परत आपण इंग्लिश मध्ये करूयाचं घेऊन त्यांची परमिशन घेऊन टप्प्यात मी अशी तीन नाटकं केली पण बेसिकली माझी ओरिजिनल नाटकं होती सगळी आणि सगळं विश्व कधीपासून सुरू झालं लॉयर आहे एज्युकेशन मी फुल फ्लेश लॉयर आहे आणि माझ्याबरोबर जी माणसं होती ती आतापर्यंत खूप पुढे गेल्यात म्हणजे माझा एक कलिग जो होता ज्याच्यावर मी अभ्यास करायचो तो चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट झाला तो नंतर चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट झाला मग तो चेअरमन ऑफ लॉ कमिशन ऑफ इंडिया झाला आणि त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क मिळायचे कॉलेजमध्ये आणि मी आपलं असं इकडे ॲडव्हर्टायझिंग करा नाटकं करा असं करत राहिलो पण त्यात मला इंटरेस्ट असा आला की आपण मग मी लॉ करताना मी दिवसभर नोकरी करायचो फोर्प्स फोर्प्स कॅम्बेलमध्ये ती ब्रिटिश ह्यांची कंपनी होती टाटांची मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आणि तेव्हा मला नेहमी वाटतं की बाबा आपण ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाऊया आपल्याला काहीतरी आयडिया डोक्यामध्ये आहेत आपल्या म्हणून मी खूप ठिकाणी अप्लाय करायचो आणि कोणीही मला घेत नव्हतं मग जवळ दहा लोकांनी मला रिजेक्ट केलं असं की वाय शुड बी टेक यू कारण यू आर अ लॉयर हाऊ डू यू नो यू इंटरेस्टेड इन ॲडव्हर्टायझिंग असं व्हायचं मग शेवटी नशिबानी मला एका एजन्सीमध्ये त्यांनी घेतलं डिकुणा असोसिएट्समध्ये म्हणून आणि तिथनं माझी सुरुवात झाली ॲडव्हर्टायझिंगची आणि मग तिथनं माझी परत नाटकाची सुरुवात झाली बरं कारण पण नाटकं करायची इंग्लिशमध्ये मग त्यांच्याबरोबर राहून करायला सुरू केली आणि तुमचं लहानपण कसं माझी आई बेळगावची आणि एकुलता एक मुलगी आहे मी त्यामुळे मला काही शेअर करायची सवय नाही आहे मी काही शेअर करू शकत नाही अजून नाही करू शकत मी पण तो प्रॉब्लेम असतो माझाही आहे पण माझा आणखीन एक्स्ट्रीम प्रॉब्लेम आहे म्हणजे आमची आई पहिली बेळगाव लग्न करून मुंबईला आलेली आमचं घर मोठं वाळकेश्वरला होतं तर आमच्या आईच्या बहिणी भाऊ त्यांचं काही लग्न असली मुली दाखवायच्या आहेत साखरपुडे आहेत तर आमच्या घरी येऊन राहायचे सगळे आमच्या घरी अशी खूप माणसं असायची तर मला अजून वाटतं मी लहान होतो मी माझी एक मावशी आलेली पुण्याहून आणखी आमची खूप मुलं होती मावस भाऊ बहिणी मामी बहिणी वगैरे सगळ्या तर माझी मावशी म्हणाली की रविवारी आता जेवण झालं आहे बऱ्याच सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन येतो तर म्हटलं ठीक आहे तिने मला पैसे दिले मी एक पेपर घेतला म्हटलं तुला काय पाहिजे मला व्हॅनिला पाहिजे मला चॉकोबार पाहिजे मला आणखीन काहीतरी पाहिजे ते मी लिहून घेतलं घेतात नीटपणे बाबा तीन चॉकोबार सहा व्हॅनिला काय असेल ते आणि निघालो तर एक मला कोणतरी मावशी मला म्हणाले की तू काय घेणार आहेस रे तर म्हटलं मी ते स्ट्रॉबेरी मिळते काहीतरी स्ट्रॉबेरी डॉली म्हणतात त्याला तर माझ्या काही चार पाच मूर्ख भावंडांनी म्हटलं की आम्हालाही ते पाहिजे तर म्हटलं नाही तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही सांगा काय पाहिजे ते तुम्ही ते सांगितलं नाही तर मी मावशी म्हणली भरत ती चार स्ट्रॉबेरीज घेऊन आहे चार म्हणते नाही माझा फ्लेवर मी शेअर करणार नाही तो माझा फ्लेवर आहे मग अशी म्हणाली असं तर कुणाला आईस्क्रीम मिळणार नाही तर म्हटलं हे पैसे परत घे पण मी नाही आणणार आणखी दोन नाही ना 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 ना। आणणार मी ती फक्त माझ्यासाठी स्ट्रॉबेरी डॉली घेऊन येईन मी तो फ्लेवर शेअर करणार नाही ना। ती ही माझी एवढी एक्स्ट्रीम त्याच्यामध्ये हे आहे म्हणजे एकुलता एक एक ठीक आहे तर माझं आयुष्य अतिशय सुखाचं आरामात गेलं मला कधीही काही प्रॉब्लेम नव्हता आयुष्यामध्ये अजूनपर्यंत नाही आहे कधीही स्ट्रगल नव्हता अजूनपर्यंत नाही आहे म्हणजे मला आठवतं एकदा मी एका सेमिनारमध्ये होतो तर माझ्या आधीचा स्पीकर महेश भट होता तर तो, तो म्हणाला लोग एक याद रखे की क्रिएटिव्हिटी कम्स आउट ऑफ पेन जब आदमी दुखी होता है, तब उसके तो से क्रिएटिव्हिटी उभार के आती है। आहा। तो तर जसं शिंपल्यामध्ये जेव्हा एखादा वाळूचा कण जातो त्याने तो आतमध्ये जो किडा असतो तो तडफडतो आणि त्यातनं मोती निर्माण होत त्यातनं जो तो सिक्रीट करतो त्याचं मोती होतं तर एनिथिंग गुड कम्स आउट ऑफ पेन तर व्हॉट एव्हर माय क्रिएटिव्हिटीज इट्स कम आउट ऑफ द पेन दॅट आय हॅव सफर्ड त्यानंतर माझं भाषण होतं म्हटलं एम व्हेरी सॉरी आय एम नॉट व्हेरी क्रिएटिव्ह लाईक मिस्टर महेश भट माझं म्हटलं अतिशय सुखाचं आयुष्य माझं गेलेलं आहे आय वॉज द ओन्ली सन आम्ही मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतो मला काहीही कधी त्रास झाला नाही मला कोणीही काही अवघ वाटू दिलं नाही यू यू मी टू बी बी क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह कारण पेन तर महेश मला म्हणाला अरे भरत बाय यू सेंग दिस म्हटलं फॉलोईंग पण वाटी असेल तर मला आयुष्यात कधी शाळेत असल्यापासून काहीही प्रॉब्लेम नव्हता मी नेहमी पहिला यायचो आई माझा अभ्यास घ्यायची आणि म्हणजे आयुष्यात तुम्ही अप्स अँड डाऊन जसं काही झालंच नाही माझ्या आयुष्यात म्हणजे मी म्हणतो हॅपी हॅप्पीआर हॅपीएस्ट मी असं ऐकलंय की तुमचे लहानपणीचे बदमाशीचे खूप किस्से बदमाशीचे नव्हते मी अतिशय चांगला होतो मी नेहमी पहिला यायचो आणि आई मला खूप मारायची वगैरे घ्यायची आणि खूप मारायची मला ती तुझं मारायची असं काही उठून सूर्यनमस्कार तुला खायला मिळणार नाही पंचवीस सूर्यनमस्कार घाल व्यायामाची पण आवड मला आईमुळे लागली आणि बाकीच्या आई काय म्हणायच्या की आमच्या बाहेर कंपाऊंडच्या बाहेर बसेस वगैरे फिरतात सायकल घेऊन जाऊ नका आमची आई म्हणायची जा काही होत नाही सायकल घेऊन काही होत नाही जा तू एकदा तिने मला काहीतरी करताना ती तूप बर्णीमध्ये भरत होती आणि का। मी काहीतरी काही तिला काही बोललो का काय मला माहित नाही तर ती म्हणाली उभा राहायचे तिला मारणार आहे मी तर मी पळायला लागलो तिने अक्षरशः ती बरणी माझ्यावर फेकली तुपाने भरलेली तर मी हुशार होतो मी डक केलं ते ती अशी बरणी जाऊन अख्ख्या घरभर तूप पसरलं माईंनी मला एक हातात कपडा दिला आता सगळं पुसून काढ तर माझं बालपण गेलं पण त्यात वाईट काही नव्हतं अतिशय सुखात गेले माझं बालपण म्हणजे माझं शालेय जीवन छान गेलं कारण मी पहिला यायचो नाही मी नंतर काही नाही मग कॉलेजमध्ये छान गेलं मग लॉ कॉलेज छान गेलं मग ॲडव्हर्टायझिंग छान गेलो नाटकच त्यामुळे काहीच मला कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता हे जेव्हा लोक म्हणतात की स्ट्रगल वगैरे मला कधी पण स्ट्रगल ऑल्सो कम्स आउट ऑफ आय थिंक एक्स्ट्रीम काय म्हणतात त्याला अॅम्बिशन्स माझ्या एक्स्ट्रीम अम्बिशन्स नाही आहेत mm -hmm. मला काही मोठं फारसं साध्य नाही करायचं मला काही फारसं मोठं फेमस व्हावं खूप पैसे मिळावे असं काही नाही आहे माझं आय माय थिंकिंग इज व्हेरी सिम्पल मी गाड्या डिझाईन करतो मी रिक्षा चालवतो माझ्या रिक्षा आहे त्यामुळे मला जेव्हा तुमची अँबिशन असते की मला बीएमडब्ल्यू घ्यायची आहे तेव्हा तुम्हाला स्ट्रेस होतो रिक्षा घ्यायला तुम्हाला काय स्ट्रेस होणार आहे तुम्हाला <laughs> आणि ती देखील सेकंड हँड रिक्षा सतरा हजारात मी घेतली पॉयसर बस डेपो मध्ये जाऊन तेव्हा असं तुमचं जे <laughs> अम्बिशन तुम असतं कि मला रिक्षा चालवायची आहे मला हे करायचं आहे कुत्री पाळायची आहे म्हणजे कबुतर्या पाळायची त्यात तुम्हाला काहीही स्ट्रेस असत नाही तुम्हाला जे वाटतं की मला मोठं घर पाहिजे मोठ्या गाड्या पाहिजेत फेमस व्हायचंय मग तुम्हाला स्ट्रेस असतो मला ह्याच्यात काही व्हायचं नाही पण तुम्हाला म्हणजे तुम्ही आता म्हणताय म्हणून हे आपण खरं मानूया की तुमची काहीच नव्हती पण तरी सुद्धा तुमच्याकडे मोठी घर आहेत मोठ्या गाड्या आहेत तुम्ही फेमस आहात पण ते श्रीमंत गाड्या घेऊन नाहीये मी म्हणजे पैसे खर्च करून नाहीये मी गाड्या जुन्या गाड्या घेतो ते डिझाईन करतो मी आता माझ्याकडे गाडी आहे ती मित्सू स्पोर्ट्स कार आहे मित्सू विशी एफ ओ म्हणतात त्याला मुंबईत दोन गाड्या आहेत तशा तर ती गाडी मी घेतली मी एकदा दुबईला गेलो होतो आपचा शो होता काही माझी मीटिंग होती तिकडे एक एका जंक कॅडमधनं मी एक टोयोटा सेरा म्हणून गाडी असते ते दरवाजे असे उघडतात वरती लॅम्बॉरगिनीचे वगैरे जे एक करोड रुपयांच्या गाड्या असतात तशा ते मी जंक कॅड म्हणजे दरवाजे ते विकत घेतले मुंबईत आलो दिलीप छाबरे या माझा मित्र आहे त्याला म्हटलं मी तुला माझे पार्ट्स देतो तुला डिझाईन देतो फक्त मला लावून दे हे मग त्यांनी मला ते लावून दिलं तर आता माझी खालची गाडी मित्सुबीशी एफी एफ टी आहे वरची टोयोटा सेरा आहे आणि त्याचं इंजिन बिघडलं म्हणून त्याचं हॉंडा सिटीचं इंजिन घातलं आहे मी तर ती खालची मिचू वरची टोयोटा आणि इंजिन हॉंडा याला mm -hmm. काही खर्च लागत नाही म्हणजे तुम्ही नॉर्मल हॉंडा सिटी घेतलीत ना तुम्हाला एक दहा बारा लाख खर्च येईल ही मी गाडी तीन लाखात घेतली होती त्याला दरवाजे जंगच्या आठ मध्ये घेतले होते mm -hmm. पन्नास हजाराला mm -hmm. तर ते एंजिन साठ हजाराला मला मिळालं ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून देखील त्याची किंमत एक पाच एक लाख असेल त्यामुळे दिसायला भव्य वाटतं पण त्यात खर्च नसतो त्याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो की क्रिएटिव्हिटी डज नॉट हॅव टू बी रिच कचऱ्यातनं कला असं जर आपण मराठीमध्ये तसं येते माझी आमच्या कचऱ्यातनं कला आहे माझी आता माझी जी रिक्षा आहे ती मी इकडे सतरा हजारामध्ये रिक्षा घेतली पॉयसर बस डेपोला मग तिला मी पेंट केली सिल्वर, सिल्वर। मग तिला मी चोरबागरामधनं एक ह्याची सीट आणली मारुतीची त्याला पुढे ती सीट लावली मग आमचं घर तेव्हा वळलीला होतं मग मी बँकॉक एक हार्ली डेव्हिडसनचा एक मोठं स्टिकर करून घेतलं आणि त्यावर लिहिलं की वर्ली डेव्हिडसन आणि ते लावलं त्याला मग लायसन्स काढला त्यात आम्ही फिरवतो हो रिक्षा आणि मजा म्हणजे आपलं हे जे नेव्ही नगर आहे ना तिथे एक मोठा हॉल आहे नेव्हल हॉल आणि त्यांचं दरवर्षी एक लेक्चर असतं ॲडमिरल सोमन मेमोरियल लेक्चर म्हणून ते बाहेरच्या एखाद्या माणसाला बोलवतात आणि त्या लेक्चरला सगळ्यात टॉप ब्रास जो असतो मुंबईमध्ये तेव्हाचा ॲडमिरल्स विअर ॲडमिरल्स त्यांच्या बायका वाईस ॲडमिरल्स कमांडर हे सगळे त्या ऑडियन्समध्ये असतात एका वर्षीने मला बोलवलं की तर तुमचं भाषण आहे इकडे संडे मॉर्निंग टेन ओ क्लॉक शार्प म्हटलं आय एम नेवर लेट आय एल बी दॅर एट नाईन थर्टी मी आयुष्यात कधीही कुठेही लेट जात नाही की म्हणतो बाबा इफ यू कॉल मी आय एल बी हाफ एन आवर बिफोर दॅट टाईम ते म्हणाले नाही सर यू कान कम एट नाईन थर्टी आमचा एक प्रोटोकॉल आहे आम की आमच्या सगळे हा स्टाफ जमला आमचा ॲडमिरल्स वगैरे त्याच्या हा प्यायला थांबले की आम्ही आमचा जो चीफ गेस्ट आहे त्याला आम्ही बी त्या मोटरसायकल रायडर्स आम्ही त्यांना असं हेरल्ड इन करतो त्याचं म्हणजे त्यांना तो ऑनर आहे तर तुम्ही कुठनं येत आहेत त्या म्हटलं मी चेंबूरवरून येतोय मग ते म्हणाले तुम्ही काम करा तुम्ही रिगल थिएटर इकडे उभे राहा तिथे आम्ही आमचे रायडर्स पाठवतो पांढऱ्या मोटरसायकलवरचे तर मी रिक्षा घेऊन गेलो तिकडे सालवत त्यांना फोन केला मी म्हटलं कमांडर वासन मी आलो आहे इथे ते म्हणले आमचे रायडर्स थांबले आहेत तिकडे कुठली गाडी आहे तुमची म्हटलं रिक्षा आहे नाही नाही सर नका करू म्हणजे खरोखर रिक्षा आहे म्हटलं त्यांना मी हात करतो मग मी त्या नेव्हल फंक्शनला माझ्या समोर दोन मोटरसायकल्स पांढरे युनिफॉर्म तसे फ्लॅग वगैरे असलेले आणि पाठी मी रिक्षा मध्ये <laughs> <तीकर दे> तिकडे गेलो आणि <laughs> माझं भाषण <भाशन> संपल्यावरती <laughs> दीड तास तिकडे मला <देवा> थांबावं लागलं <laughs> कारण प्रत्येक ऍडमिरल रिक्षामध्ये बसायचा त्याची बायको पाठी बसायची मग बायको पुढे बसायची मग तो पाठी बसायचा आणि त्या नेव्हीची लोक ते डिसिप्लिन गर्दी नाही करत त्याच्या लाईनीमध्ये उभे होते त्याशी मग तो बसायचा पुढे मग तो पाठी बसायचा सर यू डोंट माइंड ना विल टेक अ पिक्चर म्हटलं गीर दास त्यांनी माझे फोटोग्राफ काढले म्हटलं इफ आयड रोल स्ट्रॉईज त्यांनी काढले नसते माझे फोटोग्राफ रिक्षामुळे काढले तर हा गरिबीचा ॲडव्हान्टेज असतो म्हणून कधी स्ट्रेस नसतो बरं तुम्हाला मी भेटले आणि अमूल या ब्रँड बद्दल बोलले नाही तुमच्या अमूलच्या सगळ्या कॅम्पेन्सबद्दल बद्दल बोलले नाही तर नॉट फेअर ती सुरुवात कुठून झाली आम्ही जेव्हा डिकोना असोसिएट जॉईन केलं तेव्हा अमूल त्यांचा क्लायंट होता आणखीन अमूल बटर मिस्टर डिकोना ते लिहायचे वगैरे पण ते इंग्लिशमध्ये लिहायचे तसं मला लिहिता येत नव्हतं आणि अमूल जे काही होतं किंवा आता आहे किंवा पुढे होईल त्याला रिज सक्सेसला रिझन आमच्या आहे की माणसं नाही आहेत डॉक्टर कुरियन हा आमचा जो क्लायंट होता ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट तो माणूस जगातला अप्रतिम क्लायंट होता एकमेव आणि अप्रतिम तो आम्हाला म्हणाला की मला जाहिरातीतलं काहीही कळत नाही तुम्ही मला काहीही दाखवू नका तुम्हाला वाटेल ते करा समजा आपण आता इकडे बसलो आहोत बोलतो आहोत आणि समजा क्रिकेटची मॅच चालू असेल समजा विराट कोहलीने काही सेंचुरी वगैरे मारली ते मी एखादी आयडिया करून ऑफिसला फोन करायचो की अशी अशी लाईन आहे एक असं असं डिझाईन करा आणि होर्डिंगवरती एक सेफ होर्डिंग लावून व्हाईट वॉश करून ठेवून द्या मी येतो ऑफिसला संध्याकाळी आणि रात्रीच्या रात्री, रात्री आम्ही ते होर्डिंग पेंट करून म्हणजे उद्या तुम्ही पेपरात वाचाल की विराट कोहली काल सेंचुरी मारली त्याच्या आधी अमूलच्या होर्डिंगवर त्याच्याविषयी जो असायचा पण ह्याला कारणीभूत डॉक्टर कुरियन होते की जे म्हणाल की आम्हाला दाखवायची गरज नाही म्हणजे आम्हाला येऊन भेटा तुम्ही उद्या आम्हाला दाखवा आमचं अप्रूव्ह घ्या असं कधी व्हायचं नाही त्यामुळे अमूलचं मला वाटतं माझं कॉन्ट्रिब्युशन मी ते पंधरा वर्ष केलं सगळ्या जाहिराती लिहिल्या मी माझं ती जिंगल माझी नव्हती मिस्टर डिकुनानची होती आणि ती मोठी जिंगल होती त्या शेवटच्या लाईन होत्या अमूल इज द आन्सर टू युअर विशेस इट्स अटली बटली डिलिशियस ही त्यांची शेवटची लाईन होती माझं कॉन्ट्रिब्युशन इज की ते त्याचं इंडियनायझेशन मी केलं मग ते मी मराठीमध्ये लिहायचो एखादी होर्डिंग गुजरातीमध्ये लिहायचो तामिळमध्ये लिहायचो बंगालीमध्ये लिहायचो मग ती मुलगी पर्कर पोलका घालायची नववारी साडी घालायची हे इंडियनायझेशन इज बिकॉज ऑफ मी पण अमूलची कॅम्पेनची आयडिया इज नॉट बिकॉज ऑफ मी आधीपासून होत आम्ही त्यात खूप मजा केली मग पण अमूल आणि भरत दाभोळकर हे एक समीकरण झाले म्हणजे जा। अमूलची जाहिरात आता जरी बघितली तरी तुमचीच आठवण आहेत खूप खूप गाजलेल्या म्हणजे अब्बास सेंचुरी मारायचा प्रत्येक इनिंग मध्ये आपल्या अगेन्स्ट पाकिस्तानचा झहीर अब्बास सेंच्युरी मारायचा मग मी एक होर्डिंग केलं की झहीर अब्बास अँड हॅव अटली बॅटली अमूल आणि तेव्हा कराचीला मॅच होती आणि तो चौदा रन काढून आउट झाला मग आम्ही अमोल ह्याच्यावर आम्ही बॅनर लावला थँक्यू झहीर फॉर लिस्निंग टू अमूल अँड गेटिंग आउट wow, wow, wow. असं आम्ही काय काय करायचो तर त्यात हे मराठी पण आणणं किंवा इंडियनायझेशन करणं हे मला वाटतं माझं कॉन्ट्रीब्युशन होतं मला अजून आठवतं की जेव्हा त्या चार सोब्राइडला पकडला गोव्यामध्ये तेव्हा मी एक होर्डिंग केलेलं इंग्लिशमध्ये अरेस्टिंग फ्लेवर अमूल बटर मग मी असं वाचलं की त्याला ज्यांनी त्याला पकडला त्यांचं नाव इन्स्पेक्टर झेंडे मधुकर झेंडे होतो मग आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पेशव्यांनी अटकेपार झेंडे नेले तर अटक म्हणजे अरेस्ट पण असते म्हणून मी अटके पार झेंडे अमूल बटर असं मराठीमध्ये केलं असं आम्हाला करायला खूप मिळायचं कारण आम्हाला क्लायंट अप्रुव्हल लागायचं नाही आम्ही अमूल मिल्क लॉन्च केलं मग अमूल आम्ही केलं आणि अप्रतिम तो होता तुमची पहिली जाहिरात चहाची होती ना माझी पहिली जाहिरात एक कन्नड डॉक्टर लिओ चहा म्हणून एक मैसूरला एक कर्नाटकामध्ये चहा होता <laughs> ती पहिली जाहिरात लिहिली होती त्यात शुभा खोटे आणखीन एक कोणतरी असा एक असा एक बारीक कोणतरी एक माणूस होता दूरदर्शनामध्ये काम करायचा तर जाहिरात माझी अशी होती तो आहा, आहा, तो की तो अगदी असा म्हणजे हे आहे ते बायको अगदी कजाक बायको आहे त्याची शिबा खोटी आणि त्यांनी काहीतरी मार्केटमधनं काहीतरी खरेदी करून आणली आणि ती म्हणते की तो ओरडत त्याच्यावरती तू नव काही त्यांनी तुला सांगितलेलं आणत नाही तू हे काय आणलं शीघ हाड काहीतरी आणास हे काय आणि तो आपला चहा असतो बॉक्स तो किचनमध्ये नेऊन ठेवतो आणि किचनमध्ये त्या बॉक्सवरती ना एक लायन असतो असा त्या चेहरा त्याचं लिओ नाव होतं लिओटी त्या सिंह असतो तर तो सिंह त्या मधनं बाहेर येतो आणि मग ती भयंकर घाबरते आणि हा जेव्हा तो चहा पितो नवरा तर त्यालाही त्या शिवमाची शक्ती येते तर ती जाहिरात मला अजूनही कन्नड मध्ये आठवते की तो सिंह बाहेर येतो तेव्हा ती ओरडते अय्यो अय्यो सिंहा सिंहा मग तू म्हणतो नानी नानी पथिराया कुडदुरेवे सिंह छापिना लिओर्स चहा टाटा फिल्ले एवरा सिंह छापिना लिओर्स चहा हंड्रेड ग्रॅम पॅकेटे बंद रुपये एंबत को पैसे हे मला अजूनही तीस चाळीस वर्षानंतर आठवते कारण माझी पहिली जाहिराती होती अशा आम्ही म्हणजे खूप मजा करायचो आम्ही मला अप्रतिम क्लायंट्स भेटले म्हणजे अमूल झाला टाटा टीचे सगळे ब्रँड्स मी लॉन्च केले टाटा सॉल्ट मी लॉन्च केलं हे फ्रुटी ॲपी सगळं लॉन्च केलं मी आणि अप्रतिम क्लायंट्स म्हणजे होते म्हणजे मला कोणीही त्रास दिला नाही मी त्रास देणारेही खूप भेटले मला पण त्या वेगळ्या गोष्टी आहेत ते सांगू का त्रास देणाऱ्या क्लायंटच्या गोष्टी नाही मला काय तुम्हाला विचारायचं तुम्ही इतके हॅप्पी गो लकी आहात आणि इतके पॉझिटिव्ह आहात असे क्लायंट भेटल्यानंतर तुम्ही कसे तुम्हाला त्रास होत नाही कधी कसला नाही मला आयुष्यात कधी डोकं दुखलं नाही माझं आयुष्यात कधीही नाही मी ऍस्ट्रो लॉन्च केलं मी ऍस्ट्रोची जाहिरात मी करायचो पण मला डोकं दुखलं नाही माझं कधीही एकही दिवस डोकेदुखी काय मला माहित नाही आणि मी मेडिटेशन करत नाही मी योगा करत नाही मला डोकं नाही आहे किंवा डोकं नसावं म्हणून असं काहीतरी होत असेल मी तुम्ही बोलण्या आधीच मी बोलतो नंतर माझ्या पाठी लोक हेच बोलतात डोकं कसं दो डोक्याला डोकंच नाही असं बोलतात पण मी बोलून घेतो आपलं म्हणजे इन्सल्टिंग वाटत नाही पण नाही मला कधी पण खरंच विचारते मी कधी नाही तुम्हाला त्रास कसा होत नाही कसं नाही कारण आय टेल यू द रिझन फॉर दॅट इज की मी आय टेक नथिंग सिरियसली म्हणजे लोक म्हणायचे की मी म्हणायचं की मी डिटॅच आहे मग मला कोणीतरी विचारलं की भरत हाऊ कॅन यू बी डिटॅच कारण तू मग घरं कशी बांधतो डिझाईन करतोस तू गाड्या घेतोस तू एवढे प्राणी पाळतोस ऑल दॅट इज अटॅचमेंट हाऊ कॅन यू से आय एम डिटॅच त्याचं उत्तर मला खूप दिवसांनी मिळालं की डिटॅचमेंट डज नॉट नो नो मीन यू ओन नथिंग डिटॅचमेंट मीन्स नथिंग ओन्स यू तुम्ही uh -huh. गोष्टी गोळा करा पण दे शुड ओन यू यू कॅन ओन देम तर माझं मला वाटतं आयुष्यात ते आहे की नथिंग ओन्स मी नाही असं असणं पण आहे पण तुमची अटॅचमेंट प्राण्यांबरोबर खूप खूप आहे ना म्हणजे म्हणजे हो तीन कुत्रे झोपतात ते माझ्या आधी झोपतात आणि ते आपली जागा ठरवून झोपतात मग मी उत, गेलो बिछाण्यामध्ये की मला असं मग कुठे झोपू मी कुणाला सरकवू असं मला करून झोपायला लागतं घरात किती प्राणी आहेत सहा सहा कुत्रे आहेत म्हणजे नावं सांगू का एक माझी बुलडॉग आहे अडॉप्टेड तिचं नाव आहे माफिया एक एवढासा यॉक्श आहे यॉक्शर्ट टेरियर आहे त्याचं नाव इनक्रेडिबल हल्क त्याची बायको एवढीशी आहे तिचं नाव फुलन देवी त्यांना <laughs> दोन मुलं आहेत <laughs> एकाचं नाव ओसामा भाई आणि <laughs> एकाचं नाव दाऊद भाई ही त्यांची नाव आहे आणि बकरी आहे तिचं नाव आहे एक वेगळे बकरी आहे पिग्मी गोट आहे ती आफ्रिकन पिग्मी गोट तिचं नाव आहे बिर्याणी आणि एक दुसरा एक बकरा आहे त्याचं नाव आहे इब्लिस इब्लिस म्हणजे आपलं मराठी इब्लिस नाही इब्लिस हा इस्लाम मध्ये सेटनला इब्लिस म्हणतात शैतानाला खबीस इब्लिस हे त्यांची नाव आहेत आणि आता मी एक अडॉप्ट केला आहे कुत्रा बिगल त्याचं नाव आहे शैतान तो ठार वेळा आहे मस्ती हे आमच्या घरी दोन अडॉप्टेड काकाकू आहेत एक मकाव आहे एक पंख तुटलेला बगळा आहे तो मला सतीश शहाने दिला होता ते असताना दिला होता तो मोठा झाला आणि सगळे एकत्र राहतात बकऱ्या कुत्री मांजर पक्षी सगळे एकत्र हॉलमध्ये राहतात बांधून ठेवलं नस की बकरी म्हणजे बाहेर आहे असं नाही ते तिकडेच राहते बकरी पण बकरी कुत्रे मांजर पक्षी असं एक मोठं कुटुंब आहे घरात आहे आणि माझ्याकडे वीस पिराणा मासे आहेत जे पूर्वी माझ्या ऑफिसमध्ये होते आणि ते जमिनीवरच्या फिश टँक मध्ये त्यावर तुम्ही बसू शकता आणि माझ्या ऑफिस मध्ये ते माझी अशी खोली होती एवढीशी मध्ये झाड होत असं खोट झाड होत आणि अख्खा फ्लोअर जो होता तो काचेचा होता त्याच्या खाली फिश टँक होती आणि त्यात ते पिराना मासे होते आणि त्यात मी एक आणि त्यात असा क्लायंट बसला इकडे की हा पाचची खिडकी होती तिला मी ओपन केली होती आणि तिकडे माझ्याकडे एक लहानसं माकड होतं मार्मोसेट सेट म्हणून एवढं आणि एक मोठा मका होता आणि ते मोकळे होते तिथे आणि माझा कुत्रा माझ्यावर ऑफिसला यायचा तर क्लायंट तुमच्याकडे तुम्ही असं बसला आहात क्लायंट तुम्ही काचेवर बसला आहात तुमच्या पायाखाली पिराणंच आहेत तुमच्या समोर एक कुत्रा तुमच्याकडे बघतोय बुलडॉग <laughs> तुमच्या खांद्यावर एक माकड बसलंय येऊन त्यामुळे माझ्याशी कोणीही आर्ग्युमेंट केलं नाही कधी मी सांगेल ते खरं इकडनं कधी जातो हे त्यांना असं व्हायचं त्यांना कारण समोर एक कुत्रा बघतोय पायाखाली पिराणं आहेत आणि तिकडे एक मी सांगाडा होता माझ्या प्लास्टिकचा असा तर ते, ते, ते बबल देतात तो आणि तिकडे म्हणतो की दॅट इज अ क्लायंट टू डिन पेअस ऑन टाइम म्हणून त्या मी होतं होतो त्या क्लायंट आमच्या समोर बसलाय खांद्यावर माकड आहे एक पक्षी येतोय एवढा मोठा तुमच्या खिशातनं पेन वगैरे काढून घेतोय तो हा पायाखाली पिराणच आहे तो माणूस माहिती काय आर्ग्यू करेल माझ्याकडे की काय रिजेक्ट केलं माझ्या आयडिया त्यामुळे माझं जे काही सक्सेस आहे ॲडव्हर्टायझिंग मध्ये त्याला कारणीभूत मी नाही आहे त्याला हे सगळं कारणीभूत आहे हे ॲटमॉस्फिअर त्याला कारणीभूत आहे तुम्ही साप सुद्धा हाताळला नाही हाताळला प्राणी हाताळले जे सहसा कोणी डेअरिंग करणार नाही मी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो आमच्या नाटकाचा प्रयोग होता तिकडे तेव्हा आम्ही एका लायन्स पार्क मध्ये गेलो मी आणि आमच्या नाटकातले एक ते दोन डान्सर्स होत्या आणि एक ऍक्टर होता आम्ही सगळे गेलो तिकडे तर त्यामुळे तिकडे एन्क्लोजर आहे तिकडे अशी पिल्ल पिल्ल म्हणजे अगदी लहान नाहीत शिव्हाची पिल्ल आहेत तर तुम्ही त्यांना असं ठोपटू शकता पण डोंट डू दो एनिथिंग मोर mm. ते तीन पिल्लं आहेत तिकडे तर तिकडे गेलो मी आणि mm. माझ्याकडे फोटो आहेत आता कुठेतरी मी जमिनीवर बसलो त्या पिल्लांनी माझ्याकडे मांजरासारख्या उड्या मारल्या मग एक सिंह असा झोपला पाठीवर मग त्याला मी जे पोटाळा असं खाजवतोय दुसऱ्या सिंहाने येऊन मला किस केलं आणि हे बघून त्यांना वाटलं की हे फ्रेंडली आहेत म्हणून त्या दोघांना वाटलं मग त्याने त्याला हात ते त्यांनी उलटे फिरले आणि दोघांनाही चावले असे इथे म्हणजे आम्हाला तिकडे जायला लागलं त्यांच्या ऑफिसमध्ये की बाबा त्यांना चावले आहेत काही औषध वगैरे लागले ते म्हणले वाई यू टच दॅम तर ते म्हणाले की ही वॉज प्लेंग विथ दॅम विथॉट दॅम व्हेरी फ्रेंडली हा? ते मला कुठलाही प्राणी काही करत नाही मी कुणालाही रस्त्यावर कुठल्याही कुणा कुत्र्याला मी हात लावतो कुत्रा मांजर बैल आमच्याकडे माझ्या आजोळी बेळगावला जायचे माझ्या अट्रॅक्शन म्हणजे काही एक सायकल फिरवायला मिळायची आणि कुत्रे फिरवायला मिळायचे त्यांच्याकडे कधी आमच्या घरी जेव्हा कुत्रा नव्हता एका वर्षी कुत्रा नव्हता त्यांच्याकडे तर म्हटलं आता काय फिरवू मी त्यांच्याकडे म्हशी होत्या ते एक म्हशीचं पिल्लू होतं ते म्हटलं मी म्हशीला फिरायला घेऊन जाऊ का मग ते वेळेला जा घेऊन मग ते म्हशीला घेऊन फिरायला गेलो फिरवायला आमच्या त्या कॅम्पमध्ये तर म्हशीचं काय होतं की त्यांना तिच्या आपल्या आईवर जायचं होतं तिला मी आपल्यातला ओढतोय तर ते दोन्ही म्हशी माझ्या अंगावर धावून आल्या की ते मुला ओढतोय म्हटल्यावरती पण मला कुठलाही प्राणी काही करत नाही मी जगात कुठेही गेलो हत्ती कुत्रा मांजर वाघ किंवा कुणालाही मी हात लावतो hmm. पण हे काहीतरी कार्मिक असेल असं वाटत हो oh, माझं एक कनेक्शन आहे प्राण्यांबरोबर माणसांबरोबर नाही पण प्राण्यांबरोबर आहे पण ते काय बोलतायत त्यांची भाषा तुम्हाला कळते नाही ते माझ्याशी अशी मस्ती करतात hmm. माझी माझ्या घरातल्या कुत्र्यांना काही ट्रेनिंग नाही आहे ते काही त्यांना येत नाही करत त्यांना काही शिकवलं नाही आहे त्यांना ते काही वाटेल ते करतात ते माझं ऐकत नाहीत कधी ते मी त्यांना ये म्हटलं की दुसरीकडे राहतात म्हणजे कोणी नाही आहे आमची बकरी येऊन आपण मला ती शेखंड देतो तिला आमची बिर्याणी आपली येते आणखी ती मला शेखंड घे मी शेखंड घेतो पण तिलाही मी शिकवलेलं नाही ते आमच्या घरात शिकवण कोणाला नाही डिसिप्लिन कोणाला नाहीये ते काही वाटेल ते करतात त्यांच्यातलाच मी एक असं समजून ते वागतात तेच बरं आहे पण हल्ली म्हणून हो ते असं करतात ते नाही मला ते तु, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का, का? असं करता हे मला ऐकलेलं आहे की यू कॅन टॉक टू निमल्स वगैरे कम्युनिकेट ब्यूनिकेट मला कॉन्ट्री म्हणाला की नीना कुलकर्णीची मुलगी पण हे करते असं मला निनाणी करते तिची मुलगी करते नीना आणि एकत्र कॉलेजमध्ये होतो एल्फिन्सन मध्ये ती मला वाटतं एक वर्ष ज्युनियर असावी अच्छा 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 पण त्यात म्हणजे त्याबद्दल काही तुम्ही करणार आहात का किंवा नाही

तो बंगाली एका घरात आलाय माझ्याकडे तो तो हलो वगैरे म्हणतो तिला काही ये येत <laughs> नाही ती फक्त बसून मला किस करत असते तिचं ते एकच दुसरं दुसरं कोणी म्हणजे कोणी फिरकायचं नाही माझ्या बाजूला प्राण्यांनी नाही पक्ष्यांनी नाही माणसांनी नाही तर ठीक आहे आणखी त्यांच्या काय शिकायचं आहे आपल्याला त्यांच्याकडे बोलायला इंडोनेशियामध्ये एका ठिकाणी एक ओराण उटाण ऑर्फनेज आहे बरोबर तर मी खूप चौकशी केली की तुम्ही एक कालिमंथान रिव्हर आहे तिकडे तर तुम्ही त्यात दोन रात्री बोटीतनं जायचं लाकडी बोट त्यात तुम्ही त्या डेकवरती झोपायचं आणखीन तुम्ही तर पाण्यात हात नाही पाण्यात मगरी आहेत तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये आणि दोन रात्री प्रवास करून तुम्ही गेलात की जंगलात जायचं एका आणि तिथे एका जंगलामध्ये खूप चालून गेलात तुम्ही आतमध्ये की तिकडे ओरांगुटाण येतात मग तुम्ही त्यांना खाणं घेऊन जायचं केळी वगैरे मग ते असे येतात कुठनं कुठनं मग तुम्ही फोटो वगैरे काढू शकता त्यांच्याबरोबर तर ते मी केलंय दोन रात्री जाऊन मी असं खूप करतो मग मी युगांड्यामध्ये गोरिल्ला सफारीला गेलो होतो तिकडे जाऊन आलो मी तांझानियामध्ये माझं ऑफिस आहे ह्याची मला म्हणजे खूप म्हणजे असं काहीतरी करायची मला खूप हौस आहे मला त्याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारायचं होतं भारत ते तांझानिया हा प्रवास कसा काय तुमचा म्हणजे तांझानियाला ऑफिस मला लहानपणापासून आफ्रिकेविषयी एक प्रचंड अट्रॅक्शन आहे माझी इच्छा अशी होती की फाय स्टॉप ऍडव्हर्टायझिंग इन इंडिया मला आफ्रिकेमध्ये काहीतरी गेम पार्क वरती नोकरी करायला मिळावी तर मी तिकडे गेलो लोकांना विचारलं म्हटलं बिलाय गेट अ ग्रीन पार्क त्यावेळेला नाही त्याला त्याला खूप काय काय तर हे असतं माझा एक मित्र होता तो आमच्या पार्लेमध्ये होता मार्केटिंगमध्ये आउट ऑफ द ब्लू एकदा मला फोन केला की भरत शंतनू चितगोबकर बोलतोय ओळखलास का मला म्हटलं हे पार्लेमध्ये होतास ना तो म्हणाला आता मी टांझाण्यामध्ये आहे आय एम अ मार्केटिंग डिरेक्टर फॉर अ ब्रुअरी आणि वुड यू बी इंटरेस्टेड इन स्टार्टिंग एन ऑफिस इन टांझाणिया म्हटलं नेक्स्ट वीक मी पुढच्या आठवड्यात टांझाण्याला गेलो आणि गेली बारा वर्ष तिकडे आमचं ऑफिस आहे आम्ही टांधन्या सगळ्यात मोठ्या कॅम्पेन्स बँकेच्या केल्या ब्रोवरीच्या केल्या बिअर हे सगळं केलं काय काय केलं आम्ही ऑटोमेशनच्या केल्या खूप मजा केली आम्ही दर महिन्याला मी जायचो टांझण्याला आणि किन्यामध्ये पण जायचो मी किन्यामध्ये पण ऍडव्हर्टायझिंग केलं मला अफ्रिकेविषयी ट्रिमेंडस अट्रॅक्शन आहे पण हे ऍड कॅम्पेन्स करताना म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे अतिशय डिफिकल्ट आहे तर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत का हो मी जेव्हा जॉईन केलं ॲडव्हर्टायझिंग ट्रेनी होतो मी तेव्हा आणि आमचा एक क्लायंट होता ब्रिटानिया तर ब्रिटानिया मी हँडल करायचो ब्रिटानिया केक ब्रेड आणि काहीतरी आणि दुसरी एक एजन्सी होती ते हँडल करायचे बिस्किट्स वगैरे तर आमचा एक अतिशय घाणेरदा क्लायंट तिकडे होता तर मला काही माहित नव्हतं तर आम्ही केकचा पॅक लाँच करणार होतो तर मी आपले एक दहा डिझाईन्स करून आमचे लोक द्यायचे आमच्या आर्टिस्ट आम्हाला ते घेऊन जायचो मी मग तो बघायचं म्हणाला की नाही यार भरत कुठे मजा नाही इसमें म्हटलं म्हणजे काय आहे तुम्हाला रंग नाही आवडला काय नाही यार आय आहे मी बोल नाही शकता की आहे लेकिन मजा नाही आहे कुठे और लेके हो। की मग मी परत यायचो तर म्हणायचो की क्लायंट म्हणाला कुठे मजा नाही आहे मग ते म्हणायचे मी नक्की काय आहे आर्टिस्ट आम्हाला विचारायचे आमची व्हिज्युअलाय आर्ट डिरेक्टर्स वगैरे म्हणजे आम्ही काय रंग चेंज करू का लोगो चेंज करू तर म्हणते काय बोलले नाहीत ते मग नेक्स्ट डे त्या आणखी आम्हाला दहा करून द्यायची परत घेऊन जायचो मग बी आय कॅन टेल यू डिसाईड असं हा तो च आहे ना ते आम्ही जवळ चाळीस पॅक्स केले असतील मी नवीन होतो आमच्या स्टुडिओमधल्या वाटलं की अतिशय बिंडोक माणूस आहे तो क्लायंट कडे जातो त्याला काय क्लायंट म्हणतो त्याला कळत नाही तो आपलं येऊन म्हणतो की पसंद नाही पसंद क्या नाही आया कलर नाही पसंद आया लोगो नाही पसंद आया तो म्हणतो मला ते माहीत नाही आहे असं आम्ही चाळीस पॅक्स केले आमच्या एजन्सीमध्ये दुसरी एक हे होती आम्ही विजय मालियाची एक कंपनी होती वर लॉन्चिंग अ सॅनिटरी नॅपकिन फॉर देम फ्रीडम सॅनिटरी नॅपकिन्स म्हणून तर आम्ही गेलो तिकडे झालं प्रेझेंटेशन त्यांनी एक पॅक अप्रूव्ह केला बाकी तीन का चार त्या रिजेक्ट केले तर मी आलो परत नेक्स्ट डे मला परत भेटण्याची मिटिंग होती तुम्ही ते आमच्या आर्टिस्टला म्हटलं काम कर ना आता बाकी करतोय ना ते सॅनिटरी नॅपकिनचा जो पॅक आहे ना त्यावर हे फ्रीडम हे काढून टाक आणि ब्रिटानिया केक्स असं लिहून दे ना मला तो एक घेऊन जातो मी एक आणखीन एक ॲडिशन होईल आणि मी तो घेऊन गेलो आणि त्या क्लायंटला दाखवलं आणि तो म्हणाला दिस इज इट दिस पॅक सेज इट मी दिस इज द बेस्ट पॅक आय वॉज लुकिंग फॉर ऑल दिस टाइम तर मी लोकांना म्हटलं डोंट इट <laughs> के ब्रिटानिया केक्स ना दे आर पॅक्ट इन सॅनिटरी नॅपकिन पॅक्स म्हणजे असे मूर्ख आमचे क्लायंट होते की आम्ही त्यांना पन्नास पॅक दाखवून नाही म्हटलं आणि शेवटी आम्ही फक्त लोगो बदलून सॅनिटरी पॅकच्या वरती आम्ही ब्रिटानिया केक्स लिहिले त्यांनी अप्रूव्ह केलं असे आम्हाला खूप क्लायंट्स भेटायचे तेही असे आमचे होते असे काही मूर्ख क्लायंट पण माझा अनुभव असा आहे की लोकांना हे पटत नाही की इंडियन क्लायंट जे आहेत ना ते कधी खोटं बोलत नाहीत मल्टीनॅशनल हे मी खोटं बोलतात पण अमूल कधी खोटं बोलत नाही विकोनचा मी विकोचा मी जाहिरात करायचो hmm. गजूभाऊ पेंढारकर आयुष्यात त्यांनी कधीही खोटं बोलले नाहीत hmm. त्यांनी आम्हाला सांगितलं की भरत वी हॅव रिस्पेक्ट फॉर यू खोटं नाही बोलायचं यू कॅन एक्झॅजरेट स्लाईटली इफ यू वॉन्ट पण काहीही खोटं सांगायचं नाही विच ओनली विको कुड डू अमूल कुड डू hmm. आपल्याला वाटतं फॉरेनर्स हे आहेत माहिती खरं बोलतात असं काही नसतं आपले इंडियन माणसं फार खरं बोलतात hmm. फॉरेनर्स झा प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात आपले टाटास खोटं नाही बोलत आपले अमूल नाही बोलत विको नाही बोलत आपली इंडियन कुठल्याही कंपनी खोट्या नाही बोलत ते असे खूप किस्से आहेत आम्ही चुका केलेल्या खूप किस्से आहेत आम्ही हु पण ते फार लांबेल आपण आणखीन एक चार पाच तास आपण यावर बोलू बर <laughs> मला सांगा की तुम्ही बत्तीस नाटक केली तर त्यातले काही मजेशीर किस्से किंवा काही मजेशीर किस्से खूप आहेत माझ्या नाटकात ना मी सांगू का तुम्हाला माझ्या नाटकात वी हॅव क्रिएटेड सुपरस्टार्स शामक दावर वॉज अ डान्सर इन माय प्ले मग एकदा मला म्हणाले की भरत मला गाणं पण म्हणता येतं मला एक गाणं दिलं लांस म्हणायला त्याला मी गाणं दिलं म्हणाल मग त्यांनी गाणं म्हटलं सुनीता राव शी वॉज अ डान्सर इन माय प्ले तिने लावणी म्हटली माझ्या नाटकामध्ये आणखी लावणीवर डान्स केला तिने पदम पदमसूचं एक फेमस नाटक होतं एविता म्हणून त्याचं टायटल सांग होतं डोंट क्राय फॉर मी अर्जेंटिना त्यावर मी लावणी लिहिली इंग्लिशमध्ये आणि त्यात ती सुनीतानी लाईव्ह म्हटली आणि डान्स केला नंतर माझ्यावर जावेद जाफरी होता मग अर्षद वारसी होता त्याची बायको मारिया होती डान्सर्स आमच्या नाटकामध्ये मग शाहिद कपूर होता नाटकामध्ये ते सगळी माणसं पुढे वन मोठी गेली मी आपलं तेच अजून करतो आहे नाटकं करतो आहे आणि हे करतो आहे पण ही लोकं खूप पुढे गेली कारण दे हॅड समथिंग इन देम विच वॉज डिफरंट मी म्हणतो की इतक्या माणसात जेव्हा एखादा शामाग यावर पुढे जातो दॅट मीन्स ही हॅज समथिंग स्पेशल इन हेम तर त्यात नाटकात मजा खूप व्हायच्या पण दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत म्हणजे आम्ही माझं पहिलं नाटक होतं इट्स ऑल युअर जनाब तुझं आहे तुझ्यापाशी त्यात प्रचंड मोठी कास्ट होती आमची म्हणजे काकाजी करायचे मनमोहन कृष्ण आचार्य करायचे आत्माराम भेंडे वृषाली गोखले उषाताई नंतर हरीश पटेल श्याम आणखीन मोहन भंडारी डॉक्टर सतीश अशी ते आमची कास्ट होती प्रचंड गाजलं नाटक मग काही शोजनंतर मी पन्नास साठ शोज शंभर शोज झाले असतील मग मनमोहनजी म्हणाले की बाबा भरत माझा आवाज लागत नाही आता तो। तो hmm. oh. मला आवाज थ्रो नाही करता तर म्हटलं आम्ही तुम्हाला माईक देतो ते म्हणाले नाही आय एम अ थिएटर आर्टिस्ट आय कान्ट फेअर अ अँड ॲक्ट तर तू मला रिप्लेस कर तर आम्ही त्यांना रिप्लेस करून आत्माराम भेंड्यांनी सजेस्ट केलं की कर्नल राजाध्यक्ष म्हणून एक होते ॲक्टर <coughs> रिटायर्ड कर्नल yes. ते छान ॲक्टिंग करतात त्यांना आपण घेऊया तर आम्ही त्यांना घेतलं त्यात मी लेखक दिग्दर्शक होतो आणि मी त्या जगन्नाथ ड्रायव्हरचा रोल करायचो म्हणजे दोन एंट्रीज मला होत्या आणि मग बाकी वेळात बसून मी ते बेल द्यायच्या पण तेव्हा ते असं ते रेकॉर्डेड बेल नसायच्या त्या विंगमध्ये बसून तुम्ही ते दाबून बेल द्याल टेलिफोनच्या बेल द्यायला लागायच्या आमचा पुण्यात प्रयोग होता टिळक स्मारक मंदिरात पुन्हा विमेन्स काउन्सिलनी तो स्पॉन्सर केला होता फुल हाऊस प्रतिष्ठित सगळी पुण्यामधली मंडळी तिकडे होती तीन अंकी नाटक दुसऱ्या अंकात काकाजी सुरुवातीला येतात मग ते शिकायला जातात आणि एंड ऑफ द सेकंड प्ले ते परत येतात असं तर हे होतं मी आपल्याला विंगमध्ये बसलो होतो आणि ह्या आम्ही डॅडी म्हणायचो राजादक्षांना ते बाहेर गेले पाठी गेले आणि पाच मिनिटात मोहन भांडर धावत मायकडे आला म्हणा भरत डॅडी हॅज फॉलन डाऊन ही इज नॉट लुकिंग वेल म्हटलं मे बी इज गॉट नास्तं माय अटॅक वगैरे तर बघ काय असेल तर मी म्हटलं कुणीतरी हळूच जा बाहेर आणि नाही डॉक्टरला बोलवा त्या ऑडियन्समधलं नाटक चालू आहे नाटकात वृषाली गोखले शहनाज पटेल हरीश पटेल स्टेजवर नाटक चालू आहे uh -huh. तर डॉक्टर म्हणाला की ही इज गेटिंग अ कार्डिया करेस्ट आय हॅव कॉल्ड द रुबी जनरल हॉस्पिटल त्यांना आता अँब्युलन्स विल कमेंट टेक हिम टू द हॉस्पिटल आता करायचं काय hmm. तर मी बापू व भेंडे वज अ सिनियर मोस्ट त्यांना म्हटलं बापू काय करूया आपण ते म्हणलं नाटक थांबायचं म्हणजे आता इतकं सुंदर चाललंय नाटक hmm. हे hmm. तुला वाक्य माहिती आहेत का बापू मला वाक्य माहिती पण आहे कांट ऍक्ट ॲज वेल एज हेम म्हणाले well अत्यंतर नाही तर त्यांना स्ट्रेचरवरून घेऊन जाताना त्यांची दाढी देवणाऱ्यांना अशी दाढी होती फ्रेंच बिअर ती दाढी यावर मी लावली त्यांचे कपडे मी घातले आणि एंड ऑफ सेकंड ॲक्ट मी काकाजी म्हणून आलो आणि थर्ड मध्ये आणि त्यांना माहिती पण नाही वृषालीला बरे ते नाटक चालू आहे आम्ही थांबवलं नाही पडदा नाही पडला कंटिन्यू केला आम्ही नाटक विदाऊट अ पॉज आणि मी सडनली आहे की माझ्या काका त्यांना कळलं ना की हा कसा काय आला मध्ये आणि आमच्या जगन्नाथ ड्रायव्हरच्या पण दोन एंट्रीज नंतर होत्या त्या आम्हाला त्यामध्ये गडबडी मला काढून टाकायला लागल्या त्याची वाक्य म्हणजे ऑन द स्टेज काढायची असं आम्ही ते नाटक केलं आणि मग नेक्स्ट डे बी म्हणते मेट ठेम हॉस्पिटलमध्ये मध्ये होते ते म्हणाले भरत आय एम सॉरी आय लेट यू डॉन म्हटलं नाही डॅडी म्हटलं छान झालं नाटक पीपल वर थ्रिल्ड त्यांना इतकं आवडलं नाटक ते म्हणाले की वी, वी हर्ड की शो मस्ट गो ऑन hmm. पण असं शो मस्ट गो ऑन की माणूस हार्ट अटॅक येऊन पाठी पडतो आणि hmm. तुम्ही एक सेकंद न थांबता तुम्ही नाटक चालू ठेवता पण ओनली आमचं एक बॉटम झप म्हणजे बॉटम झप आतापर्यंत इज द लॉन्गेस्ट रनिंग प्ले इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश थिएटर इन इंडिया इतके शो कुणीही आयुष्यात केलेले नाही आतापर्यंत म्हणजे आमचं नाटक इज द ओनली नाटक की जे अमेरिकन टाइम मॅग्झिनने रिव्ह्यू केलं नाटकाचा तो रिव्ह्यू दिला होता टाईम मॅग्झिनमध्ये तर आमच्या नाटकात एक माधव प्रधान म्हणून एक होते सिक्स्टी ॲडवर्टायजिंगवाला माणूस नाइस रिजनेबली गुड ॲक्टर त्यांना हार्टचा काही प्रॉब्लेम आला मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही यू कॅन स्टेन यू असेल म्हणून त्याला आम्ही काढला नाटकातून मग तुम्हाला दररोज सकाळी मला फोन करायचा की भरत इफाय डाय ना तुझ्या डोक्यावर येणार आहे हे सगळं किंवा नाटकात तुम्हाला काढलंय म्हटलं माझं तुला मी काढला नाही येतला डॉक्टर नाही म्हणता येत ना आपण त्यांना भेटूया डॉक्टरना मी त्या डॉक्टरना जाऊन भेटलो मी त्यांना भेटलो ते म्हणाले नाही ही ॲब्स्युटली फाईन फक्त तुम्ही त्यांना स्ट्रेन करायला देऊ नका आणि इफ यू हॅव टू गो फर्दर हवे त्यांना वर करायला देऊ नका mm. <coughs> तेव्हा एक मुंबईमध्ये अपाची इंडियन म्हणून सिंगर होता इंग्लंड इंग्लंडवरनं त्याचं फेमस गाणं होतं चॉक तू फार गाजलेलं होतं मग तू यायच्या आधीपासून त्यावर मी एक टेक ऑफ केला होता की अपाशी इंडियनला मी चपाती इंडियन केलं होतं आणि चौकदेला छक्के केलं होतं आणि त्यात वारसी आणखीन तो ल्यूक केनी छक्क्यांचे कपडे घालून नाचायचे आमच्या नाटकामध्ये आणि हा माधवप्रधान उभं राहून नुसता तो माईम करायचा ते गाणे वाजायचं आमचा शो होता भाईदासला फुल हाऊस बाराशे लोकांचा हाऊस फुल सगळे शोज आमचे फुल जायचे म्हणजे आमचं पहिलं नाटक होतं की ज्याला तिकीट ब्लॅकनी विकायची आणि इंग्लिश नाटकाची दर असतात थ्री थाउजंड रुपीज हायस्ट अडीच हजार रुपये आणि लोकं ते ब्लॅकनी घ्यायचे म्हणजे थ्री थाउजंड रुपी तिकीट थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेडला घेणं वगैरे अशी लोकं घ्यायची इतकं ते गाजलेलं नाटक तेव्हा आम्ही गेलो तिकडे तनास करीम त्याचं ते त्या स्किटचं अनाऊन्स करायची ती गेली माधव आला त्याने ते गाणं म्हटलं अर्षद वारसी वगैरे नाचले छक्क्यासारखे आणि ते गेले बाराशे लोक केप्टॉन सेंग वन्स मोर वन्स मोर वन्स मोर तर मी तनाजला म्हटलं तनाज भन्समोर काही नसते तुझा अनाऊन्स कर नेक्स्ट गाणं ते तुला बोलायला देईन वन्स मोर वन्स मोर बाराशे लोक ओरडत आहेत तर तू माधव मायकडला म्हणाले भरत मी पन्नास वर्ष नाटकात काम करतोय गुजराती नाटकात वगैरे नटाला वन्स मोर नाही रे मिळत सिंगिंग स्टार्स नाही वन्स मोर मिळतो मला पहिल्यांदा मिळतोय वन्स मला करून देणार म्हटलं माझं तू काय केलं त्याच्यामध्ये तू नुसतं उभा तिकडे गाणं वाचतंय अर्षद नाचतोय समोर आणि तो लिह छक्क्यांच्या कपड्यामध्ये तू नुसतं उभा राहून तिकडे काही करत नाही तुझं माईम करतोय पण परत मला वन्स मोर मिळाला करून देणार मला मग मी गेलो स्टेजवरती आणि म्हटलं की जस्ट वेट तेव्हा ते स्पूल्ड होती आमची ते असं हे नव्हतं डिजिटल हे नव्हते साऊंड ते म्हटलं रिवाइंड करायला लागेल ते म्हटलं गिव्ह टू मिनिट्स मी अर्षदला म्हटलं साडी बिडी घाल परत आणि ये तू गेला माधव परत स्टेजवरती गेला गाणं संपलं अर्षद वगैरे कपडे करून आले ते बायकांचे छक्क्यांचे मी असा रिंगमध्ये उभा आहे तो माधव असा परत आला भरत कॅन यू बिलीव्ह दिस आफ्टर फिफ्टी इयर्स ऑफ ऍक्टिंग आहे भरत आणि तो कोलॅप झाला माझ्यासमोर तुम्ही त्याला असं उचलला आणि म्हटलं अरे माधव अरे माधव म्हटलं त्या अर्षदला म्हटलं अर्षद का अटॅक आहे पंप रेता हो, देख हा, हा, हा। तो गेला अगेन समबडी आउट डॉक्टर आलं म्हणाले की नो ही इज गेटिंग अ हार्ट अटॅक रिमूव्ह टू द हॉस्पिटल इमिजिएटली आता आमच्या गाड्या पाठी पार्क केल्या होत्या भाईदासमध्ये आम्ही लवकर जायचो आमच्या पुढे सगळ्या ऑडियन्सच्या गाड्या लागल्या होत्या बाहेर धो धो पाऊस त्यात आम्ही एक टॅक्सी केली त्याला टॅक्सीत घातला कुपर हॉस्पिटलला घेऊन गेलो ही वॉज डिक्लेअर डेड ऑन अरायवल रात्री अकरा वाजता आता त्यांच्या फॅमिलीला बोलवायला लागतं आहे तिथे एक माणूस आला माझ्याकडे तो म्हणाला की माय नेम इज इन्स्पेक्टर डिसुजा काहीतरी सिन्स हीएस डाईड आउटसाईड आता ही पोलीस केस होते आणि त्याच्यावर मग पोस्टमॉर्टम करायला लागतं तर म्हटलं ठीक आहे त्याची फॅमिली गे तीन एक वाजता आली असेल तर मी आणि तो, तो आम्ही बाहेर बसलेलो पावसात त्याला म्हटलं की सर आय एम व्हेरी थँकफुल टू यू मला वाटायला काही पैसे वगैरे पाहिजे असतील तर म्हटलं इज एनिथिंग आय कॅन डू फॉर यू आय टेल यू आय एम डुईंग दिस फॉर यू तो म्हणून माझी बायको आणि मी आमचं पटत नव्हतं वी वर थिंकिंग ऑफ गोईंग इन फॉर अ डिवोर्स तर मला कोणी नाटकात दोन पासीस मला पाठवले म्हणून आम्ही दोघंही आलो आणि आफ्टर इयर्स वी लाफ टुगेदर इन युअर प्ले आणि आपण जेव्हा हसतो नाटकात तेव्हा आपण एकमेक बघतो आपल्या वादला हे बघतो असं वागतो हे बघितलं हे छान झालं ना असं असं आपण करतो म्हणजे आफ्टर इयर्स वी डीड दॅट तो वी सेड लेट्स नॉट बी इन अ हरी लेट्स गिव्ह इट अ चान्स तर इट मे नॉट वर्क बट वी गणू गिव्ह आ मॅरेज अ चान्स आणि आय ओ दिस टू यू म्हणून तुम्हाला मदत करतो mm. आहे आम्ही आणि असं करून त्याने आम्हाला हे करायला दिलं आणि नेक्स्ट डे आमचा परत शो होता नेहरू सेंटरला mm. स्मशानात आम्ही बसून विथ हिज बॉडी लाईंग इन फ्रंट ऑफ आम्ही रिहर्स करतो आहे तिकडे बसून की माझं तुला माहिती आहे का तुला करता येत का स्किटमधलं डायलॉग माहिती आहे का तुला mm. तुला हे माहिती आहे की मग आपण खरं रिहर्स करूया कर म्हणजे विथ इज बॉडी लाईंग इन फ्रंट ऑफ फर्स्ट आम्ही रात्रीची रिहर्सल करत तिकडे mm. होतो स्मशानामध्ये पण हे नाटकामध्ये होतं शो mm. मस्ट गो ऑन ही जे असतं ना ते अशा ठिकाणी तुम्हाला कळतं मजेशीर कल्पना मजेशीर गोष्टी खूप होतात पण ह्या गोष्टी ट्रॅजिक गोष्टी होऊन जेव्हा तुम्ही काही करता ना दॅट इज द ट्रू ड्रामा एक गोष्ट मला सतत खटकते तुम्ही फिल्म्स मध्ये छोट्या छोटे रोल्स का करता मला कोण देत नाही मोठे रोल्स मला ऍक्टिंग येत नाही फारस म्हणजे माझं काय नाही की मी आय कॅन ऍक्ट इक्वली मॅडली इन सिक्स लँग्वेजेस आणि आय लाईक ऍक्टिंग इन साऊथ इंडियन फिल्म्स पण त्यात काय होतं मी वाईट ॲक्टिंग केली त्यांना वाटतं की बिचारा उसको समजता नाही आपण इसली असं करत नाही <laughs> मराठी हिंदीमध्ये त्यांना माहिती असते की मला कळते तरी मी घाणेटी ॲक्टिंग करतो म्हणून मला कोणी घेत नाहीत मला ह्याच्या पलीकडे कोणी रोल देतच नाहीत मला पूर्वी मला द्यायचे लोकांना समजेपर्यंत की हा चांगलं करत नाही तुम्हाला मला रोल द्यायचे मी करममध्ये माझा मोठा रोल आहे जॉन एब्राहम आणि प्रियांका बरोबर कंपनीमध्ये माझा मोठा रोल आहे अजय देवगण बरोबर आणि याच्याबरोबर माझा वन टू का फोरमध्ये मोठा रोल आहे मला मध्ये मोठा रोल आहे तो पण लोकांना कळत गेलं की ह्याला येत नाही ॲक्टिंग आणि मी वन टेक आर्टिस्ट आहे शाहरुखला पंचवीस टेक द्यायला लागतात मला एक टेक कारण त्याला माहिती असतं की हा माणूस तेच करणार आहे परत तर आपण का वेस्ट करायचं आपलं हे रॉ टॉप अमिताभ बच्चनबरोबर मी काम केलं सरकार तेव्हा त्याला तीन टेक लागले मला एक टेक कारण रामकोपरवाला माहिती आहे त्यावर मी कंपनीमध्ये काम केलं आहे आमचा सीन झाला ओके फॉर मी अमिताभ बच्चन सरकार म्हणतो म्हणजे इवन लाईफमध्ये तर त्यांना सर सरकार वन मोर फॉर यू सर एक भरत यो के तर अमिताभ बच्चनला वाईट वाटलं की त्याला तीन टेक आणि मला काहीच नाही तो मला म्हणाला की uh, आपको वेन यू कॅमेंट टॉक टू मी डू यू वॉन्ट टू पॉईंट टू युअर सेल्फ ऐसा कुछ करेंगे आप तो अच्छा रहेगा थोडा उगीच म्हणजे त्याला वाटलं की हा माणसाला काही नाही मला तीन टेक लागत आहेत त्यालाही लागून द्या म्हणून त्यांनी आपल्या मला जाऊ म्हणाला नाही इट्स फाइन विथ नो लेट हिम ट्राय ना असं करून त्यांनी मला दोन टेक करायला लावले मी घरी जाऊन एक फेसबुकवरती पोस्ट लिहिली की टुडे फ टा आय क्ड विथ अमि बच्चन वन्स लाईफ टाईम यू गे अ न्स टू शेअर स्क्रीन स्पेस विथ समबडी हुज कन्सिड एपिटोम ऑफ ॲक्टिंग अ कॉलेज ऑफ ॲक्टिंग अँड टुडे अमिताभ बच्चन गॉट दॅट चान्स असं म्हटलं म्हणून मला रोल्स देत नाही असं देतो ना काहीतरी वेळासारखे लोक मला फारसं घेत नाहीत मला सिनेमात वगैरे पण मी काही करतो एक दिवस अर्धा दिवस मला ही मजा असते मला त्यातला हे माझा करिअर नाही आहे पण मला सांगा तुम्ही तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात म्हणजे तुमची ही गॉगल लावण्याची पद्धत किंवा हे जे कड मी अनेक वर्ष तुमच्या हातात किंवा तुमची ही पर्सनॅलिटी ही बॉडी तुमचे नसलेले केस सो तुम्हाला बॉडी म्हणजे काय मी तुम्ही तळवलकरांवर बसायचं बॉडी दाखवायला पाहिजे मी असे कपडे घालून आलो कारण मी आयुष्यात पहिलं एक्सरसाइज चालू केलं तळवलकर जिम मध्ये चर्नी रोडच्या जिम मध्ये तेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा प्रोफेसर चळवळकर होते त्यांच्यावर मी वडील मला घेऊन गेले कुठे जायचं की मी अशी आपले कपडे टी शर्ट घालून जातो किंवा मधुकरांना मी चांगल्या ओळखतो तेव्हा ते मला भेटतात कधीतरी मधनं बाकी मला चळवळकर भेटत नाही थरली तेव्हा म्हणलं भेटत म्हटलं असं कसं नाही मी खरंच विचारते तर तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात हे तुम्ही जाणून करता की हे नाही होऊन जातं नाही होऊन जातो मी मजा म्हणून काय ना मी माझ्या मनात काही इमेज नाही आहे लोकांचं काय चुकतं माहिती आहे का आयुष्यामध्ये की आपण काही सक्सेसफुल काही केलं ना की आपण एक आपलं इमेज निर्माण करतो की हे माझं इमेज आहे ह्याला तडा आता कामान आहे मी असं काही करणार नाही की ज्यामुळे या लोकांना म्हटलं की हे बाकी काय फालतू आहे रे तो आता मी जेव्हा नाटकात कामं करतो थोडीशी लहानशी कामं करतो मी रायटर डिरेक्टर आहे मी मोठा रोल घेऊ शकतो मी घेत नाही कधी सिनेमात कामं करतो कारण इट डज नॉट मॅटर टू मी ब्रँडमध्ये काय होतं माहिती आहे की लोकांचं काय असतं की लोकं आपल्या मनात आपले एक इमेज निर्माण करतात की मी ॲडव्हर्टायझिंगमधला एक मोठा माणूस आहे तर मी असं काही करतं काम नाही ज्यामुळे माझ्या त्या इमेजला चढा जाईल वगैरे हो मी असं काही करत नाही मी काही येईल ते काही करतो मी त्यामुळे मला वाटलं की बाबा आपण हो, असं काहीतरी करूया हो, तर मी करतो असे कपडे घालूया रिक्षा घेऊया रिक्षा चालवूया चाल मी काहीही करतो त्यामुळे मला लोकं अशी म्हटले की अरे हा काय मूर्ख आहे का ही जर ॲडव्हर्टायझिंग ओनर ऑफ अन एजन्सी डिरेक्ट मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ अन एजन्सी तो असं कसं करतो लहान फालतू कामं वगैरे त्यातून मला काही फरक पडत नाही ॲज एज आय एन्जॉय डुईंग इट ते मी करत राहतो त्यामुळे मी काय करतो मी करत कॉल प्रेस कॉन्फरन्स किंवा सांगत नाही किंवा माझ्याकडे रिक्षा आहे बघायला या कोणीतरी बघतं रस्त्यामध्ये म्हणतात कव्हर युअर रिक्षा मग म्हणते या करा अच्छा. ते असं चालतंय माझं मला आवडतं म्हणून ते करतो मी wow. आता माझं घर मी डिझाईन केलंय इट्स लाइक अ जंगल लॉज लाकडी घर आहे माझं लाकडी फ्लोअर आहे आणि माझी जिम आहे माझी बेडरूम बेडरूमध केव्ह गुहे सिलिंग आठ पायऱ्या चढून द्यायला लागतं तर कोणी बघायला आलं की कोणी जात नाही माझ्या बेडमध्ये खाल नाही बघता लाईट्स वगैरे हो एकदा आमचे पुरुषची रिहर्सल होत्या सीमा देशमुख होती सीमाला ना तू सीमा होती तर सीमा विनय आपटे सुहास जोशी वगैरे शिल्पा तुळसकर वगैरे अशी माणसं होती आमच्या नाटकामध्ये चेंबूरला आमचा शो होता म्हणून ते माझ्या घरी रिहर्सलला आले मग त्यांना माझ्या घरी आले की आमच्या एक टूअर असते घराची बघायची हे असं आहे बेडरूम आहे तर सीमावरचा मुलगा आला होता माझ्या बेडरूम मध्ये तुम्ही बेडवर झोपलात की तुम्हाला तिकडे असं खालती आमच्या वॉटरफॉल केला आहे तिकडे कम तुम्हाला दिसतो तिकडनं तो वरती कोण जातं तो सीमाचा मुलगा वरती गेला माझ्या बेडवरती आई आई वरती आहे इथं मी वॉटरफॉल दिसतो मग सीमा पण गेली माझ्या बेडमध्ये आमचा शो संपला माझा एक क्लायंट मला भेटायला आला होता चांदण्यावरून तो म्हणाला अरे भरत चेंबूरला आम्ही आलो वी व्हेरी कीन ऑन सिंग युर हाऊस पण आज काही जमलं नाही वी व्हर्ड अ लॉट अबाउट युअर हाऊस सीमा त्याला म्हणते सुंदर घर आहे पण तो बेस्ट इज इज बेडरूम हा इफ यू लाय इन इज बेड ना यू कॅन सी अ वॉटरफॉल पण सीमा असं नाही सांगायचं पहिल्यापासून सांगायचं की आम्ही गेलो होतो सगळे रिहर्सलला माझा मुलगा बेडमध्ये गेला तो म्हणाला आई आहे म्हणून मी त्याच्या बेडमध्ये गेले म्हणून मी खालती बघितलं असं नुसतं लाईन बेड असं नाही म्हणजे युअर रेप्युटेशन माय आपल्या दोघांचे रेप्युटेशन म्हटलं असं बोलली दिसत मजा, मजा, मजा आमच्या घरात होतात इतक्या ऍड्स केल्यात पण त्याच्यात ऍड अशी असेल की अरे बापरे फसली किंवा असे काही किस्से होतात का नाही शंभर पैकी साठ ऍड्स फसतात त्यावेळेस आम्ही बोलत नाही किती आम्ही फक्त बॅलन्स चाळीस तशी बोलतो कुठल्याही मध्ये तुम्हाला चुका जास्त होतात अच्छा कारण मी म्हटलं ना बघा तुम्ही तुमचा कन्झ्युमर कोण आहे ते तुम्हाला माहीत नसतं किती रिसर्च केला तर तुमचा बाबा बिहारमधल्या माणसाला कसं वाटेल मुंबईतल्याला कसं वाटेल हे तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे इट्स अ व्हेरी इनोव्हेटिव्ह पण व्हेरी चॅलेंजिंग असतं एक किस्सा सांगायचा म्हणजे टाटांचं मी एक चहा लॉन्च केला अग्नि चहा म्हणून तर तो चहा करताना इट वॉज जी जी इट अ ट्रिब्यूट टू इंडियन विमेन जिंगल होती लिए, लिए। मी होता है कि शक्ति का है रूप यही अग्नि है यही बाई उम्मीदों का प्रतीक है यही कल प्रेजेंटेस रिसर्च कर प्री रिसर्च करम क्लिपिंग्स की एक बाई जज है एक पोलिस कमिश्नर है एक पायलट है एक सोशल वर्कर है ज्याला आपण एम्पावर्ड विमेन आता हल्ली म्हणतो तेव्हा तो शब्द नव्हता एम्पावर्ड वगैरे तेव्हा फॅशनेबल नव्हता तशी मी ती ॲड केली एक रफ जिंगल केली आणि आम्ही रिसर्च चालू केला मुंबई पुण्यात दिल्लीमध्ये प्रचंड बायकांना आवडलं ते कारण आम्ही दाखवल्या म्हणजे केपेबल बायका एम्पावर्ड बायका नंतर आम्ही ते लहान लहान गाव दाखवायला चालू केली त्या सेम ॲड कारण आम्हाला तिकडे आम्हाला विकायचा असतो चहा आणि एका रिसर्च टीमबरोबर मी गेलो एक चंदोसी म्हणून एक गाव आहे बिहार यूपी चा बॉर्डर कलेटरी तिक मी तरह गेलो आकड़े हमारा कंप्लीट वेगा रिएक्शन हमें मिलाली तो बाई क्या मिला ये औरत क्या ऐसी बाहर घूमती रहती है क्या पुलिस है क्या वो जज है क्या वो घर में चाय नहीं बनाती क्या वो बच्चों की पढ़ाई लेती नहीं है क्या वो अपने पतिदेव के साथ बैठ के चाय नहीं पीती क्या वो करवा चौथ नहीं करती क्या ये क्या है औरत ऐसी क्या है वो टीचर नहीं बन सकती क्या आम्हाला तेव्हा जाणवलं की आपण फक्त मुंबई पुण्यातल्या बायका आणि दिल्लीतल्या बायका बघून आपण नाही करू शकत मग आम्ही त्या ॲडमध्ये ती जज बाई ठेवली पण एक आई पण ठेवली की जी मुलांचा अभ्यास घेत आहे मग एक पोलीस कमिशनर पण ठेवली पण मग एक चौथ करणारी बाई पण घातली कारण आम्हाला त्यांनाही अपील करायचं असतं मग आम्हाला ते चेंजेस आम्हाला करायला लागतात त्यातून जे चूक होते मग कलकत्त्यामध्ये आम्हाला आणखीन वेगळा रिस्पॉन्स आला की हमको एम्पावर्ड नाही हम से एम्पावर्ड आहे कलकत्त्यामध्ये बायका म्हणजे त्या म्हणतात की आम्ही पॉवरफुल आहोत आम्हाला काही हे करायची गरज गर नाही आम्हाला कलकत्त्यात एक खासियत अशी आहे की तिकडे पाडा डिस्कशन म्हणजे एक फेमस प्रकार आहे म्हणजे कुठेतरी घरी बसायचं आणि गप्पा मारायचे आपण जे म्हणतो की अड्डा जमवायचा त्याला बंगालीमध्ये पाडा डिस्कशन म्हणतात कुठेतरी घरी जमायचं मग पॉलिटिक्सवरती बोलायचं गाणी म्हणायची काही करायचं आणि ते खूप त्रासभर चालतं तर वी नीड मोर टी नॅट गिव्स मोर कप्स फॉर पारा डिस्कशन म्हणजे आम्ही बंगालमध्ये आम्हाला आणखी एक वेगळी कॅम्पेन करायला लागली कसं मोठं डिस्कशन चालू आहे तिकडे आणि तो म्हणतो की चाय खतम हो चाय ले तर ती बाई आता म्हणतो की अभि खतम होई चाय उमक बोल घरचे चाय लेके आहे मग तो म्हणतो अभि क्या प्रॉब्लेम आहे मी अग्नी चायला हो ना तर ज्यादा कप बनते आहे असं आम्हाला तिकडे करायला लागलं तर हे चहा आम्हाला करावं लागतं ना की तुमचा कन्झ्युमर कोण आहे त्याच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत ते तुम्हाला बदलायला लागतं त्याचं चुका होत्यात मग तुम्ही जर का हे तुम्ही जाणून नाही घेतलं ना तर यू कॅन गो रॉंग आणि तुमचं तुमचा फेवरेट ऍक्टर कोण आहे माझा फेवरेट ऍक्टर हिंदीमध्ये अमिताभ बच्चन आणि इंग्लिश मध्ये सिल्वेस्टर स्टॅलोन बस आणि फेवरेट ऍक्ट्रेसेस मुमताज आणि माधुरी दीक्षित आई वाज कमिंग टू दोघांनाही भेटलो मी प्रश्न काय म्हटला नाही रजनीकांत हा माझा मोस्ट फेवरेट माणूस आहे कारण रजनीकांत गोज बियॉन्ड एन ऍक्टर हे सगळे ॲक्टर आहेत पण रजनीकांत हा ह्याच्या पलीकडचा माणूस आहे अप्राती माणूस आहे त्याच्यावर मी एक मोठ्या सिनेमात काम केलं तामिळ सिनेमामध्ये बाबा म्हणून त्यात मी चीफ मिनिस्टर ऑफ तामिळनाडू होतो आणि अठरा दिवस आमचं शूटिंग होतं मैसूरला आणि त्यांनी मला पिकअप केलं बँगलोर एअरपोर्टवरनं गाडीतनं आणखी त्याच्यामध्ये घेऊन गेलं मैसूरला आणि एखाद्या अगदी घाणेरड्या मध्ये त्यांनी मला ठेवलं मग त्याला काही नाही असं अगदी जुनं ज्या लॉज असतं ना आपल्या पूर्वीची लॉज सेक्रेटरी ठेवलं म्हणाले की सर बैठे रजनी सर काय शूटिंग आहे अभि छे बजेह फोज आहे का ही वॉन्ट्स टू मीट यू तर ठीक आहे मग आला तो सहा वाजता की रजनी सर इज कॉलिंग यू म्हटलं कुठे आहे तर म्हणलं ही इज इन द नेक्स्ट रूम गो दे गेलो आता म्हटलं बेल मारली की त्याचा सेक्रेटरी येईल सर आहे गे बैठो वगैरे त्याने दरवाजा उघडला रजनीनी रजनीकांतनी त्याला ओळखलंच नाही मी कारण तो असं टक्कल आणि पांढरे केस असा बारीक बन बनियांवर घातलेला आणि तो माणूस सर प्लीज कम आणि अक्षर माझी काय सवय असा बसतो मी कुठेही बसलो ना की मी असा बसतो आणि तो असा yeah. बसला माझ्यासमोर रजनीकांत <laughs> तर मला जाणवलं की तो रजनीकांत माझ्यासमोर असा बसला आहे आणि मी त्याच्यासमोर असं पाठ टेकून बसलं आहे मी पण पुढे आलो तो म्हणाला सर यु आर ए व्हेरी क्रिएटिव्ह गाय चाल आय टेल यू द स्टोरी ऑफ माय फिल्म मे बी यू हॅव सम आयडियाज टू गिव्ह मी तर म्हणतो नाही म्हटलं वॉट कॅन आय टेल यू मग म्हणाला तर तुमची एक रूम बुक आहे ना त्या पॅलेस हॉटेलमध्ये मनीषा कोयराला आणि आणि कोणती दे आर स्टेइंग दे, दे अमरीशपुरी आपकी की बी व्हा पी यू हॅव अ रूम दे पण हे वाट हे आहे तर लॉज ते माझ्या मित्राचं आहे आम्ही जेव्हा मी जेव्हा कंडक्टर होतो तेव्हापासून तर इफ आय कम टू मैसोर इफ आय डोंट स्टे हे त्याला फार वाईट वाटतं म्हणून मी इकडेच राहतो पण तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता म्हटलं मी पण इकडेच राहतो त्या माणसावर मी अठरा दिवस काढले तिकडे शूटिंग करताना आणि इतका अप्रतिम माणूस mm. इतका कॉन्फिडंट माणूस इतका डाऊन टू अर्थ माणूस मग अजूनपर्यंत आयुष्यात कुठेही भेटला नाही मी सगळ्यांना भेटतो मोठमोठ्या लोकांना भेटतो मी असा माणूस मी कधी बघितलेला नाही डाऊन mm. टू अर्थ कॉन्फिडंट म्हणजे आम्ही जेवायला बसलो होतो अशी mm. तो हेड ऑफ द टेबल तो होता मी अमरीश पुरी मनीषा कोवेरेला आणखीन कोण ॲक्टर्स होते आणि दरवाजा होता समोर सडली तो उठला माणूस धावत धाव दरवाजाकडे गेला दरवाजात एक माणूस उभा होता खाकी कपड्यामधला असं एक बिल्ला बिल्ला असला त्याला हातात धरून त्यांनी आणला आपल्या खुर्चीवर बसवला म्हणलं की दिस इज माय फ्रेंड ना ही वॉज so ते बस ड्रायव्हर आय वॉज कंडक्टर सेम बस नंबर सी ही इज बेटर लुकिंग दॅन मी ना आम्ही म्हटलं हो ही वॉन्टेड टू बी अन ॲक्टर देन आय बिकेम अन ॲक्टर त्याने त्या माणसाला बसवून त्या ड्रायव्हरला त्या पाठी उभा तो माणूस रजनीकांत एन केली प्लेटले किंवा मग तो आपली प्लेट हातात घेऊन त्यांनी खाल्ली आणि त्याला बसवून त्याला प्लेटमध्ये खायला दिलं अशी माणसं भेटत नाहीत तुम्हाला आणि अठरा दिवस कोणी प्रिटेंड नाही करू शकत एक तासभर माणूस आपण काही चांगलं वागू शकतो अठरा दिवस दिवस रात्रीवर मी काम केलं आणि अप्रतिम माणूस तू बर हिंदी सिनेमांबरोबर तुम्ही भोजपुरी सिनेमा सुद्धा केला आहे मी आवडीने केला मी म्हटलं माझा हिंदी झालं मराठी झालं तामिळ झालं तेलगू झालं मल्याळम झालं म्हटलं भोजपुरी नाही केला मी तर माझा एक मित्र आहे मोहन आझाद म्हणून तो माझ्या नाटकात काम वगैरे करतो डिरेक्टर ऑल्सो तर तो, तो म्हणलं की भरत भोजपुरी फिल्म तर आमचं शूटिंग आहे तुला खरोखर करायचं आहे का म्हटलं हो मला करायचंय ते म्हणलं चार पाच दिन का शूटिंग होगा बरसात नाम आहे फिल्म का ठीक आहे मी गेलो तिकडे माझ्या स्टोरी माहीत मधी काही माहीत नव्हतं त्यात काही विलन वगैरे नव्हतं मेन मी त्यात काहीतरी होत असं ते एका एका ठिकाणी सीन वगैरे तो आला मला मारायला कोणतरी तर म्हटलं या आदमी क्यू मुझे तो म्हटलं की हिरो आहे दूसरा कोई हीरो है ना हाँ। तो नहीं नहीं सर आपको स्टोरी मालूम है भोजपुरी सिद्धमा तो हो सकता है फ़क्तल आपको स्टोरी मालूम नहीं है हाँ। क्या ना जो हीरो होता है ना पहला हाँ। उसको बहुत गुंडे लोग मारते हैं हाँ। तो उसका पूरा चेहरा वगैरह बदल जाता है हाँ। तो उसको सुइसाइड करने की होती है हाँ। तो देवी के मंदिर में जाता है वो कि मैं माँ मैं जाता हूँ अभी मुझे नहीं रहना है मैं खुदकुशी कर रहा हूँ तो वहाँ उसके पास एक चिट्ठी आती है उसमें एक प्लासिक सर्जन का नाम होता है उसका टेलीफोन नंबर होता है तुम्ही त्याला म्हटलं चिठ्ठी किसने भेजी देवी माने नाही भेजी देवी मा त्याला चिठ्ठी पाठवते की हा प्लास्टिक सर्जन आहे मग तो चेहरा आपला बदलतो म्हणून सेकंड हाफ पण दुसरा हिरो होता तर तो मला मारायला आला तो म्हटलं हे कोण आहे तो ये हे हिरो आहे अभि उसका चेहरा बदल गया इसलिए अलग दुसरा हिरो आहे आणि ते नाव त्याचं बरसात होतं रात्री आम्ही शूट करायचो तर मी त्याला म्हटलं की नेक्स्ट डे वॉज माय डे वॉज माय लास्ट डे तू म्हटलं सर कल आपका सुबह शूटिंग है हाँ? आज रात के बाद जो जल्दी आ जाना सात बजे तो माधो होटल वेगड़ा हो हाँ? तो बाकी लोकल रहे वेगड़े होते होटल तो मतलब मैं आता हूँ सात बजे निकलो सात वाज से शामसूम तिकड़े सिकड़े आप देखे बस लेकिन मतलब क्या हो गया सात बजे शिफ्ट करने की सर क्या प्रॉब्लम हो गया कल वो बरसात का सीन था ना तो उसको रेन मशीन लगाया था तो उस पागल आदमी ने टैंकर को नहीं लगाया वो होटल को होटल के टैंक को लगाया उन्होंने त्यांनी अख्खे रात्रभर त्या हॉटेल त्यांनी बरसात बरसात म्हणजे अख्खं त्यांनी पाणी संपवलं त्यांनी त्या हॉटेलमध्ये तर त्यात लोकांना आंघोळ करायला पण मिळत नव्हती सकाळी म्हटलं की ॲसा किंवा तो, तो, तो नाही सर बरसात का सीन था ना बरसात का सीन उसको तुम देख का ना की का भोजपुरी फिल्म म्हणजे मजा मजा असते मी त्याला म्हटलं काय की फिल्म का आपका मार्केट आहे तर तो म्हणाला की बिगेस्ट मार्केट बिहार आहे सेकंड बिगेस्ट मार्केट मुंबई आहे बिहारी भोजपुरी तर तुम्हाला आप ये फिल्म होने के बाद आप देखोगे सर आप बॉम्बे में फेमस हो जाओगी क्योंकि कुर्ल्याला म्हणे भोजपुरी सिनेमा जे थिएटर्स आहेत आणि तिकडे दोन दोन महिने ऍडव्हान्स बुकिंग होतं फुल होत आणि ते खरं आहे मी आलो आणखी ओळखतात मला बरसात थे ना सर मी <laughs> खुश होतो भयंकर मला नावाने ओळखतात ती बर तुमची लेख आपल्याच क्षेत्रात आहे का तिला काय करायला आवडतं ती काय करते नाही उर्मिला तिचं नाव आहे आणि तिला ऍडव्हर्टाइजिंग मध्ये काही इंटरेस्ट बर तिचा इंटरेस्ट आहे प्राण्यांमध्ये तर तिने मुंबईतलं पहिलं डॉग सलॉन चालू केलं अच्छा तिची एक गौरी म्हणून तिची पार्टनर आहे गौरी आणखी एक डॉग सलॉन बँड्रा मध्ये चालू केलं आणि ते तुफान चाललंय काय नाव त्याचं नाव आहे टेल वॅगर्स आणि त्या सलून मध्ये सगळ्या म्हणजे टॉपमोस्ट फिल्मस्टारचे कुत्रे पॉलिटिशियन्सचे कुत्रे सगळ्या तिकडे राहतात आणि तिचं तुफान चाललंय आणखी तिला अतिशय गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे मी तिचं अख्खं आयुष्य त्या डॉग सलॉन मध्ये तिचं जात सकाळपासून रात्रीपर्यंत खुश आहे त्याच्यामध्ये बापरे खूप गप्पा झाल्या तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि खूप दिवसानंतर आज मी इतकी हसली आहे <laughs> म्हणजे काही काही क्षण तर हसता हसता डोळ्यातून पाणी आलं माझ्या म्हणजे खरंच जे पहिलं इंट्रोडक्शन करून दिलं होतं की वल्ली <laughs> <laughs> Um, मला असं वाटतंय की जर का अशा गप्पा रंगत गेल्यात तर संध्याकाळपर्यंत आपण बोलतच बसू इनफॅक्ट no. तुमचे किस्से मी ऐकतच बसू शकेन खरंच आणि मला मी खरंच सांगते माझं भाग्य आहे की तुमच्या समोर बसून मला हे सगळे किस्से ऐकायला मिळाले थँक्यू सो मच इतका वेळ दिलात तुम्ही इतका वेळ दिला <laughs> आणि आयम व्हेरी शुअर तुम्हाला सुद्धा हे सगळे किस्से ऐकायला आणि भरत सरांना भेटून खरंच खूप आज आनंद झाला असेल तुम्ही सगळे ऑलवेज राहा दिलके करी आणि आवड नाही तरी खोटे कमेंट लिहा की आम्हाला आवडले म्हणून त्यांनी काही फरक पडत नाही आम्हाला बरं वाटेल तुमचं काय काही जात नाही